वेलकम बॅक मित्रांनो. एक सेकंड फक्त, थोडं आपलं इयरफोन वगैरे टाकल्याने थोडं कामात होतो मी ॲक्च्युली, त्यामुळे ठीक आहे. चला, सर्वांचं स्वागत आहे नातखुळाच्या ना स्ट्रीमवर. आय डी पासवर्ड आपल्याला आलेला आहे, तर तुम्हाला यूट्यूबच्या चॅटमध्ये देखील भेटून जाईल. एक सेकंड हा, चला हळूहळू गेमर्स पण जॉईन होतीलच आपल्यासोबत. प्लेयर गेमर जे काय मेन्शन करायचे भाई ते मेन्शन करा तुम्ही. हां, इज्जत. अरे अमोलजी नमस्कार 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 बंधू. जेवढ्या फास्ट आलेत तेवढ्या फास्ट पटकन लाईकचं बटन दाबा आणि तेवढ्या तीव्र गतीने 9:28 रूममध्ये घुसा. कारण कसं आहे, अर्धे प्लेअर टायमर म्हणजे एक्झिट होत एक्झिट कसं ते बी जे एमला जगू देत नाही रे, त्याच्यामुळे ते एक्झिट होतात. का आलं? बाकी पासवर्ड आणि आय डी आपले निखिल शेठची कृपा. सतत 2 ते 3 दिवस त्यांच्याकडून रूम आय डी पासवर्ड येतो आहे आपल्याला. आपण काहीतरी अरेंज करू एक दोन दिवसात म्हणजे ॲक्च्युली एकाचा आय डी घेतो मी डायरेक्ट. म्हणजे कसं थोडंफार हे पण नाही सांगावं लागत नाही भाऊ. अरे अमोलजी तू आपने हो रे, आपने हो को कुछ ज्यादा बताने की जरूरत नाही रहती. निखिल जर आपल्या यूट्यूबची स्ट्रीमची आपली जी काही लिंक आहे ती जर आपल्या ग्रुपला शेअर कर ग्रुपला. आणि अमोलजी तुम्हाला जिथं जमल तिथं शेअर करा तुम्ही आय डी पासवर्ड प्लस आपलं हे यूट्यूब स्ट्रीम लिंक. म्हणजे कसं थोडा बूस्ट करायचं आपल्याला, थोडा अजून गती वाढवायचं आहे. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी कमी नाही पण जरा हे गेलं आहे. निखिल भावाला इज्जत. अरे प्रोफेसर इन द रूम. सो आता असते असते प्लेअर येतील. होप 9:24 झाल्याच 9:35 आपण मॅच चालू करू. जय दादू. चला चेतन शेठ पण आलेत. रेंजर ओ भाई साहब प्रोफेसर के साथ यहाँ पे बैठ दादू और जय जुड़ चुका है. तो 2 दिन के बाद जय का यहाँ पे कुछ नाम बदला सा हमें देखने को मिल सकता है, क्योंकि जय को यहाँ पे 2 रुपये में खरीद लिया गया है. बाबा नो वेलकम टू द स्ट्रीम. जेवड़े को आलेत पटापट लाइकचा बटन प्रेमाने पप्पी देऊन दाबा. कारण आमचे पप्पी संघटनेचे अध्यक्ष जयेश जी सध्या कालचे 4 चिकन डिनरचे ओनर त्यांचे पार्टनर आपल्या चॅटमध्ये आहेतच, बट ते स्वतः सध्या अब्सेंट असतील. चेतन शेठ नमस्कार. नमस्कार शेठ, काय क्या विषय क्या? अभ्यास करतायत? नाही करू दे. अभ्यास इज अ मोर इम्पॉर्टंट भावांनो, क्योंकि जिंदगी में थोडा बहुत अभ्यास भी जरूरी आहे रे. एक बार की पढाई छूट गई तो साला छूट जाती है, फिर पढाई में मन नाही लगता, दॅट्स अ फॅक्ट. असू दे, अभ्यासाचं इथं बोलायला काय आपली स्टडी स्ट्रीम चालू नाही आहे, आपली गेमिंग स्ट्रीम चालू आहे. सो आपण गेमिंगबद्दलच बोलूया, त्या अभ्यास वगैरे राहू दे बाजूला. कारण ज्या गोष्टीनं मी स्वतः वैतागलो त्या गोष्टीबद्दल मी दुसऱ्याला बोलून भाई असं कंटाळ येऊ देणार नाही स्ट्रीमवर. ठीक आहे. आय एम अनिकेत, मतलब ह्या पे आय एम का स्क्वॉड आ चुका आहे. हायद्रा ग्रेविया ब्लेड वेलकम टू द स्ट्रीम भावा. पटकन आहे पटकन धावत पळत सुटत अगत मुतत पटकन धावते. प्रशांत शेठ, अरे चला तुमचे टीममेट आहेत ब्लेड भाई. तुला इथे भेटू की अमोल, तुझा कालचाच टीममेट भेटला आहे. आपले प्रशांत शेठ पण इकडे ऑलरेडी आलेत. पोरं आय थिंक जेवतात वाटतं रे या टायमाला. एक बोलायचं. अरे बोल ना भाऊ, क्या विषय? तू बोल ना भाई, सिर्फ आवाज कर रे. तू सिर्फ आवाज कर, तेरा भाई उस पर अमल करेगा. क्लच गॉड आयरन स्पेडर आला नाही रे अजून. मॅडची स्क्वॉड पण चला असती असती मॅडची स्क्वॉड पण येते. इकडे आय एमचा स्क्वॉड 3 प्लेअर के साथ जुड चुका आहे. आज 60 लाईक टार्गेट मी बनवतो रूम. अरे आहेत रे आपल्याकडे बघ, ज्या दिवशी मला भाई गरज लागेल ना तुमचा भाऊ हक्काने तुम्हाला सांगेल की भाई रूम बनवा. आपल्याकडे सध्या रूम आहेत अवेलेबल आहेत. निखिलकडे अजून समथिंग होऊन जाईल. सो रूमचं टेन्शन घेऊ नका. ज्या दिवशी रूमची गरज लागेल त्या दिवशी मी तुम्हाला स्वतःहून सांगेल. आदित्य बनसोडे पास काय आहे? पास थांबा एक सेकंड. OP कॅपिटल ओ आणि PA विदाऊट स्पेस 7 रूम चालू आहे आता म्हणून. ओके कुछ विषय नाही रे, जब लगेगा मी तब खुद से बोलूंगा आपको. ठीक आहे. चॅटमध्ये आय डी पासवर्ड परत आलेला आहे भावांनो. कोणा जर काही डाऊट आला असेल तर बिंदास परत विचारू शकता आपल्याला. आय डी पासवर्ड काही कळलं नाही, कोणा रूममध्ये एंटर होता येत नसेल ते पण मी सांगायला तयार आहे. सिर्फ तुम लोग आवाज करो चॅट पे की भाई हमें ये चाहिए. ठीक आहे. चलो फिलहाल 11 बंदे जॉईन हो चुके. इरेंगल का ये मॅप है.
एम का स्क्वाड, बैट का स्क्वाड और उसी के साथ मॉन्स्टर पी का स्क्वाड, बट हमारे सिर्फ मॉन्स्टर पी के तरफ से उनका सिर्फ आईजीएल है, मॉन्स्टर के स्क्वाड की तरफ से उनका सिर्फ आईजीएल यहाँ पे आ चुका है, बाकी के तीन बंदे फिलहाल तो एकदम तानून जेवत असतील असं मला वाटतंय. फिर भी बघूया क्या विषय होता है यहाँ पे. ठीक है, बाकी लाईक करायला अजिबात कंजूसपणा करू नका भावांनो, क्योंकि लाईक करणे से तुम्हारे जेब में से एक रुपया नहीं जाने वाला, समझे. चला पटापट जरा लाईक वाढवा, जसे आले तसे नवीन जे कोण नवीन आहेत म्हणजे आजच्या दिवसातले, ओके. बाकीचे तर आपले रेग्युलर व्ह्यूअर रेग्युलर असतातच, जे कोण नवीन आहेत त्यांच्या सर्वांचं आपल्या स्ट्रीमवर स्वागत आहे भावांनो. पटापट लाईकचं बटन दाबा, 10 वेळा लाईक दाबा हे सांगायची गरज नाही लागणार मला माहिती आहे, बट तरी एक रिमाइंड करून टाकतो, कारण कसं माहिती आहे का, मॅच बघण्याच्या ह्याच्यात ना पोरं विसरून जातात रे. आणि मी स्वतः पर्सनल ऑब्झर्वेशन केलं की म्हणजे पोरं येतात स्ट्रीम बघतात आणि निघून जातात, त्याच्यामुळे मी सबस्क्राईबर मोड ऑन केलं आहे. मे नया हूँ भाई. अमलजी आपको नई इज्जत फिर, पासवर्ड काय आहे. अरे पासवर्ड कॅपिटल ओ पी आहे भावा. हे बघ हे टाकलं बघ पास, थांबा एक सेकंड, तुम्हाला वाटलं असेल परत टाकतो पासवर्ड, कुछ विषय नाही. हे बघ पासवर्ड टाकलं बघ. कब स्टार्ट होगा, 9:35 को स्टार्ट करेंगे चेतन जी, ये मैच 9:35 को स्टार्ट करेंगे, क्योंकि बहुत सारे अपने व्यूअर्स सब्सक्राइबर्स और अपने दोस्त लोग सब जेवते रहे इस टाइम पे, और मैं जेवने के टाइम पे लाइव आता हूँ, वही से नहीं. 15 जण तर पहिली मॅच आपल्याला लिविक लावायला लागेल असं मला वाटतं आहे अकॉर्डिंग टू. ए भाई इधर कोण गया रे, निखिल शेट काय विषय आहे, आज खेळणार नाहीत का. 1 2 3 3 4 अरे स्क्वाडमध्ये जा रे, स्क्वाडमध्ये जा. हां तर आय डी पासवर्ड शेअर करून फक्त ग्रुपच्या आमच्या आय एमचा स्क्वाड आला आहे, मॅडचा एक आणि बॅडचा एक, बॅडचा अजून एक स्क्वाड बाकी आहे रे. ब्लेड येईलच, तांत्रिक भाई तांत्रिक मांत्रिक अख्खा पॉप्युलरिटीचा नाद करून ठेवला आहे यांनी पण. प्लेयर की थोडी शॉर्टेज चल रही भावांनो, थांब रूममध्ये मला पण घे आकाश भावा. आय डी पास, थांबा एक सेकंड, आय डी पास वाय टीला दिला, चला सांगतो ना ये, ओके. चला जेवत असल्या रे, वहीच विषय अमोल भाई, सब इस टाइम पे जेवते और अपन इस टाइम पे लाइव आते, बस कुछ नहीं विषय. निखिल जर असेल चॅटमध्ये तर जरा अमोल भाऊ या ना. हां चल चॅटमध्ये आहेस, एक काम कर ना, अभी कितने बजे, चल थोडा टाइम आहे, सो थोडी देर रुको, बाद में आपण ऑल पे रिक्वेस्ट डालेंगे, बाकी जॉईन हो जाएंगे बच्चे लोग. बॅड ॲक्शन, सो बॅडचा अजून एक स्क्वॉड कमिंग सून असा बोलू शकतो. नू वॉरियर हा कोण रे, जे अन्न त्यांना काढून टाकू रे, घेऊन काय अर्थ नाही ना. बॅच मॅनेज, एक सेकंड, जे खेळत नाही काही दिवसासाठी जॉईन झाले आहेत त्यांना ठेवून काय करू नुसतंच. हमे कुछ दिन के लिए दोस्त नाही चाहिए यार, जो हमारे साथ एक बार जुड़ जाए वो हमें परमानंट मतलब लास्ट तक दोस्ती चाहिए उससे. ये 2 दिवसाचे पावणे अर्थ नाही ना भाई, क्योंकि 2 दिन के यार तो बहुत मिल जाएंगे. आय एमच्या स्क्वाडमध्ये इकडे NXTचा एक माणूस घुसला आहे, नॉट बॅड. 18-19 इकडे हा कोण आहे बॅड बॉय, 9:40 चालू कर, काय करू बोल भाई. अरे प्रशांत शेठ सध्या 9:40 गरज नाही, आपण 9:35 चालू करू, 9:35 किती माणसं येतील बघू पहिले, आणि एक ऑनलाईन इन्व्हाइट टाकून चालू करून टाकू. निखिल 9:34 ऑनलाईन इन्व्हाइट टाका ग, कारण काल चेतन शेट्टीने ऑनलाईन इन्व्हाइट टाकायचं कदाचित विसरले ते, सो कुछ विषय नाही. जय आणि चेतन भाई फुल फोकस मोडमध्ये येत आज, रेंजर प्रोफेसर भाई ओपीवाला स्क्वाड हवी, ओके. हां हां आय डी पासवर्ड तर ग्रुपमध्ये पाठवलं आहे मी, सो किती पोर आता ॲक्च्युली ॲक्टिव्ह नाही आहेत असं मला पण वाटतं आहे. ग्रुपमध्ये 80+ समथिंग कुछ तो बंदे आहे अपने वाय टी के, बट शायद से उसमें बहुत सारे बंदे
इनएक्टिव है बीजेमआई से, देखेंगे फिर भी। अरे इतक्यात नव्हतं टाकायचं रे येड्या, थोडं थांबायचं होतं। 9:34 टाकला असतं ना, म्हणजे आता हे जेवढे येतात बघ हे थांबतात तोपर्यंत काय आलं। आणि नेक्स्ट टाईम काय कर माहिती आहे का, रूमला ना नाव देशीलवरती कस्टम म्हणून, सो काही म्हणजे जे थोडेफार हुशार पोर आहेत ते कस्टमचं नाव बघून थांबतील तरी, असा आहे थोडा समजे। 9:25 आपला सॉरी 25 माणसं झालेत, अजून 2 मिनटं 2 मिनटानंतर चालू करू मित्रांनो, तयार राहा। फर्जन बोट ओके, स्टार्ट कितीला करणार आहे, स्टार्ट आता भाई करतोच, अभी 2 मिनिट में स्टार्ट हो जाएगा रे, तुम सब रेडी रहो। बंदे कुछ ज़्यादा ही कम दिख रहे रे, 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10, चल ठीक है चल, फिर भी अभी क्या करेंगे, थोड़ा प्लेयर की ज़्यादा शॉर्टेज है बट कुछ विषय नहीं। थांबा एक सेकंड, जरा नोटिफिकेशन चेक करूँ तो आएगा। अरे यार थांबा एक सेकंड, चलो प्रशांत भाऊ क्या विषय रे, आज आमचा दिवस थोड़ा चांगला असेल। अरे भाई 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 बघूया आता किती किती कोणाचा दिवस चांगला असेल, मला असं वाटतं आहे बट बघू। चिकर मार रे प्रशांत, काय विषय यार, हे मॅडचे काय माणसं चालले ते केक कालपेक्षा। अच्छा 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 बघूया ना आता, स्पायडी पण बाहेर गेला काय, रोमिओ भाई साहब, हे निखिल एक काम कर भाई, लिविकला रूम शिफ्ट कर, स्क्वॉड बदलत राहते बाकी काय नाही। हां तेच हां सोड चालू दे, लिविक नकोस याला चालू कर, इरंगलला चालू करून टाक, 9:35 चालू करून टाक, किती असतील तरी 27 माणसं आहेत ना, ठीक आहे चा आपण 27 सोबतच कंटिन्यू करू, कुछ विषय नाही। 27 भाई जो भी आहे आपले, हे 27 पैकी तर आपले स्वतः हक्काची माणसं, 24 माणसं तर आपलीच होती, सो फक्त बाहेरची 3 माणसं आहेत, कुछ विषय नाही। तुम्ही तुमच्याकडून थोडा भावांना आय डी पासवर्ड शेअर करा। रोहित सोनावणे हाय शेट, अरे नमस्कार भाऊ, या जसे आलेत तसे एकदम लाईकच्या बटनाला पहिले दाबा आणि त्याच्यानंतर चॅटमध्ये एंटर व्हा। कसं आहे माहिती आहे का, लाईकच्या बटन दाबल्यानंतर चॅटमध्ये जर एंटर झालं तर तुम्हाला चॅट एकदम अशी गोलीगत दिसेल समजे, नया स्कीम आहे रे, चिल्ला चिल्ला की सबको नाही बतवंगा, फक्त 27 माणसं आहेत, खूप विषय नाही आहे तुमच्यासाठी भाई। चार्जिंग करतो मी, जरा ब्राईटनेस तर वाढून दे मला, तुम्हाला स्ट्रीमवर काय फरक पडणार नाही बट इथे मला ॲक्च्युअलमध्ये बस का भाई केला पण लागे। अरे प्रोबेकर गेमिंग वायटी हाय शेट, नमस्कार भावांनो, जेही चॅटमध्ये नवीन आलेत सो त्यांनी पहिले लाईक करा आणि मगच चॅटमध्ये या, कारण कसं आहे का थोडं चॅट नाही सुंदर विषय, सुंदर प्लेनपाथचा विषय आपण थोड्या वेळात उचलूया की बाबा प्लेनपाथ कसा असेल काय असेल, कोणते प्लेन किती जास्त त्या बाजूला उतरू शकतील, आणि मला वाटत नाही की आज जेवढे म्हणजे आजच्या ज्या टीम आहेत त्या बघून मला असं वाटत नाही की कोणी सेफ वगैरे खेळतील, सगळे भाई हॉट ड्रॉपला उतरणारे प्लेयर आहेत ते, सो बघूया प्लेनपाथकडे आता एकदा नजर मारूया आपण। प्लेनपाथ हा जॉर्ज पुलवरून होत आहे, स्टार्ट होतो आहे सो डायरेक्ट नोवाला एंड होईल, ठीक आहे सो नोवाला एंड होईल, सो त्या हिशोबाने बघायला गेलं तर आपले इथे जॉर्ज पूल स्कूल पोचिंग की रोजक आणि नोवा किंवा मिलिटरी बेस या 3 ते 4 ठिकाणी सगळ्यात जास्त प्लेयर असतील। भाऊ तुझ्या ठिकाण पण अरे धन्यवाद हो लाईक केला भाई, अरे धन्यवाद अनिकेत डबरे, अरे अनिकेत भाई काय आहे तुम्ही येऊन गेले, म्हणजे पहिले आले मॅचमध्ये आणि नंतर येऊन गेले, ऐसा क्या किया रे तुम लोगों ने, मुझे भी समजू नाही, आय डी पासवर्ड कसा पाठवायचा, आय डी पासवर्ड कसा टाकायचं। अरे रोहित सोनावणे म्हणजे अजूनही खा भाई, तू बोलू शकतो आपण त्याला, सो तुमचा पण मी तुम्हाला सोल्युशन देईल, एवढी मॅच होत्या फक्त ठीक आहे, एवढी मॅच होत्या, मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्हला दाखवतो की कसं पुट करायचं ते। सो चलो दोस्तों बॅक टू द मॅच, यहाँ पे देखा जाएगा तो जॉर्ज पूल में कम से कम तकरीबन 4 से 5 टीम, एक टीम पोचिंग की में उतरती हुई और एक टीम अभी देखेंगे क्या कहाँ पे उनका उतरना होगा, चलो शायद से सीधा हम जॉर्ज पूल में जाएंगे क्योंकि जॉर्ज पूल में पूरा मतलब वन साइड फाइट जॉर्ज पूल में ही होने वाली है। अरे सुकु जी नमस्कार, या यहाँ पे जॉर्ज पूल में सबसे ज़्यादा राड़ा होगा बैड एक्शन, चलो हम बैड एक्शन की तरफ देखेंगे एक बार क्योंकि बैड एक्शन के साथ यहाँ पे अरे भाई
मेरे को ऐसा लगा कि जॉर्ज बुल में राडा होगा रे, पर यहाँ पे राडा नहीं, यहाँ पे सेफ सेफ गेम प्ले चालू है। अरे रे चला, वन वी वन जी सिचुएशन, बैड एक्शन चल समोर इकडे, बैड एक्शन क्या, वन वी वन आराम से निकल पाएगा चल भैया, हाँ वन वी वन आराम से घेल रे ऐसा मेरे को लग रहा है, बट देखेंगे क्या होता है विषय। ठीक है सो चलो इनको तो रहने दो, यहाँ पे वन वी वन की सिचुएशन, यहाँ पे वन वी वन की सिचुएशन तो फिलहाल छोड़ दीजिएगा। हम फाइटर अमोल के स्क्वाड की तरफ जाते हैं जो कि फिलहाल जॉर्जो पुल सिटी में जा चुके हैं। ओ भाई एक आए अपना नेट का कुछ विषय है ना। हाँ चलो मॉन्स्टर का स्क्वाड यहाँ पे फिलहाल है भाई, किधर तो है पोचिंग की में एक स्क्वाड बाकी, मतलब कुछ इतना ज़्यादा भी नहीं है। आज आमचा काय भावरा नाही, हाँ भावरा नाही नाही नाही, एक सेकंड एक सेकंड, वहाँ पे एक नॉक हुआ है, चलो उसी की तरफ हम सीधा जाएंगे। रोहित प्लेस वाइटिक की तरफ से यहाँ पे एक नॉक हो चुका है, देखेंगे फिलहाल। हाँ जैसे कि हमने मेंशन किया था पहले भी, जॉर्जो में यहाँ पे फाइट होगी, उनके सामने चार नंबर टीम का अकेला एक बंदा है, वो फिलहाल क्या कर पाता है देखेंगे। छः नंबर की पूरी टीम तीन मेंबर के साथ, बाबा 10 जण राहिले और ग्रुपला मेसेज टाक। हो नक्की नक्की, 10 जण नाही, 2 टीमा राहतात ना शेवटच्या, तेव्हा मी मेसेज टाकतो आय डी पासवर्डचा। ठीक आहे आणि आपण आय डी पासवर्ड जनरेट केल्यानंतर किंवा मॅच संपल्यानंतर आपण किती 10 मिनिट वेट करतो, सो काय विषय नाही तसा। गरीबाची चॅट नाही वाचत रे, अरे भाई चॅट वाचतो आहे ना, क्या विषय रे, आवाज नाही येते का माझा, एक सेकंड भाई आवाज येतोय रे। भाई साहब यहाँ पे 1 HP रहे, रोहित प्लेज वाइटी यहाँ पे 1 HP हो चुके हैं, शायद से 4 नंबर की टीम के पास थोड़ा एडवांटेज रहेगा अगर इनके ऊपर पुश करते हैं तो, बट पुश तो नहीं, यहाँ पे वो दोनों साइड से थोड़ा सेफ देखने को मिलेगा। और उसी के साथ वहाँ पे बैड एक्शन की तरफ से जॉर्जो पुल में कंटेनर के ऊपर एक अर्जुन नाम का बंदा था, उसे भाई पूरा अभी हबी भी कम टू द लॉबी कर दिया गया है। वाह 760 झाले सब्सक्राइब, अरे धन्यवाद सुखू जी रिमाइंड किया। उधर वहाँ पे फॉर्जन वर्ड जो कि पानी में डूब के मर गया है भाई, चुल्लू भर पानी में डूबना किसे कहते हैं भाई, उसको कहते हैं क्योंकि कुछ से कुछ होता ही नहीं, तो भैया वो बंदा चुल्लू भर पानी में डूब मरता है। सो भाई चुल्लू भर तो नहीं है बट जितना भी है उतना। ओके सो बैक टू द अनदर ओपोनेंट, ओपी हंटर यहाँ पे अकेला बंदा भाई, इनका स्क्वाड इनको टांग देके भाग चुका है, तो इनके नीचे के फ्लोर में एक स्क्वाड है। ओ भाई साहब इनका एक बंदा, हाँ 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 हाँ, तो यहाँ पे स्ट्रीम स्नाइप की जा रही है दोस्तों, कॉन्ग्रेचुलेशन। अरे फायदा ना रे स्ट्रीम का। ओ भाई साहब यहाँ पे हाइड्रा ग्रेविया का एक अच्छा ग्रेनेड, और उसी के साथ वहाँ पे 4 नंबर का बंदा जो कि सोलो खेलने आया था, वो सोलो ही सीधा लॉबी में पहुँच गया है। बैड रेंजर बैड दादू साहब आई एम जो बैड प्रोफेसर यहाँ पे नोवो की शेयर करते हुए फिलहाल, तो उनके लिए चुनौतियाँ पैदा करेगी जो कि मैड की टीम फिलहाल बहुत दूर है, कोसो दूर तो नहीं बट बहुत दूर। गॉडलेक्स टाइम कुठे आहे, गॉडलेक्स नाही आला रे आपल्या चॅट याच्यात नाही येतो। हां 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 कळलं कळलं कळलं, आपला आय एमचा स्क्वॉड, मी त्याला गॉडलेक्स नाही, मी त्याला आय एमचा मेन्शन करतो। आय एमचा स्क्वॉड भाई सध्या लांब लचक रे। ओपी हंटर की तरफ से आप एक अश्विनी करके कोई तो नॉक हुआ है, या नॉक हुई है सॉरी माय मिस्टेक, और फिनिश नॉक प्लस फिनिश भाई, वेल प्लेड। यहाँ पे 1v1 आराम से कर लिया गया है ओपी हंटर की तरफ से, क्या इनके और मतलब सामने वाली टीम के और दो बंदे बाकी हैं, तो क्या वो यहाँ पे 1v2 होगा, चलो देखते हैं यहाँ पे 1v2 होगा क्या नहीं। तब तक दोस्तों आप लाइक की तरफ ध्यान दीजिएगा, मैच की तरफ मैं ध्यान दूंगा। ऑटोमिक गेमर्स मैड स्क्वाड दाखो भावा, अरे 100% भाऊ मैडचा स्क्वाड फिलहाल भाई वो सेफ है रे, मिलिट्री में एकदम सेफ गेम प्ले चालू है फिलहाल। तो चलो यहाँ पे एक स्क्वाड आता हुआ धीरे धीरे करके, और इसकी तिरड़ी पड़ेगी मुझे ऐसा लग रहा है। ओपो हंटर यहाँ पे दिक्कत में आते हुए, क्या यहाँ पे हाइड्रा ग्रेविया की तरफ से पुश होगा, शायद से थोड़ा सेफ गेम प्ले या थोड़ा पेशेंस के साथ खेलते हुए, और उसी के साथ यहाँ पे रोहित प्लेस के ऊपर थोड़ा फाइट ली गई है, यहाँ पे चार्ज किया गया, उसी के साथ यहाँ पे एक तिरड़ी पार गेम प्ले, वेल प्लेड। चला एक 1v1 तक केला बट थोड़क्यात उरले, आणि हाइड्रा ग्रेविया ने यहाँ पे उनका अच्छा साथ देते हुए सामने वाले बंदे को सीधा लॉबी में पहुंचा दिया गया है। तांत्रिक वेलकम टू द स्ट्रीम ब्रो, तुम्ही लेट झाले रे, क्या विषय है स्क्वाड मधून, म्हणजे तुम्ही येऊन गेले असं मला एक सेकंड साठी वाटलं रे। भावा लाईक करा रे, अरे ऑटोमिक गेमर थँक्यू फॉर या चॅट बद्दल। चला इकडे बाकीच्या नंबर बघून घेऊया, आपले अमोल फायटर अमोलची स्क्वाड सध्या तरी जॉर्जो सिटी फुल लुटत आहेत अजून, सबस्क्राइब पण करा। अरे धन्यवाद वन्स अगेन,
चलो यहाँ पे मॉन्स्टर का स्क्वाड हम देखेंगे। मॉन्स्टर का स्क्वाड भाई पूरा पोचिंग के अपने नाम पे 7-12 भाई पोचिंग की यानी स्वतःच्या नावावर करून ठेवलं आहे। सो सध्या तरी प्लेयर कमी आहेत त्याच्यामुळे, बाकी नंतर जसे जसे टीमा वाढतील जसे जसे प्लेयर वाढतील काही दिवसानंतर काही कालांतराने, सो तेव्हा हे 7-12 वाटप होणार आहेत। तुम्ही फक्त बघत राहा, जरा स्ट्रीम शेअर करा भावांनो, आय डी पासवर्ड तुमचे जे कोणी BGMI प्लेयर्स म्हणजे मित्र वगैरे असतील, मित्र मैत्रीण कोणी असू द्या, टाईम आहे अक्का नाथखोळाच्या चॅनलवर या आणि आय डी पासवर्ड घ्या आणि विचार करा पक्का, म्हणजे एकदम स्ट्रीममध्ये जा फुल नाद करा रे, गेममध्ये जा आणि फुल नाद करा, शो युअर स्किल विथ युअर स्कॉड। बॅक टू द मॅच, सर इकडे बघूया आपण बॅड ॲक्शन का क्या विषय फिलहाल। बॅड ॲक्शन 1 kill ke 7 जॉर्ज पुल के कंटेनर में फुल सर्वाइव करता हुआ, इनके लिए चुनौतियाँ कोई टीम पैदा कर सकती है तो वो है 6 नंबर की टीम जो कि 2 बंदों के साथ सर्वाइव करती कर रही है फिलहाल। तो हम दूसरों टीमों की तरफ भी जाएंगे, यहाँ पे दूसरी टीमें बैड की स्क्वाड तो फिलहाल रहने देंगे। आई एम का स्क्वाड यहाँ पे क्या कर रहा है, आई एम का स्क्वाड फिलहाल थोड़ा लाम लचक दूर है, बट कुछ विषय नहीं, जब तक गाइज यहाँ पे दूसरा जोन नहीं लगता तो भाई थोड़ा मतलब पेशेंस वाला गेम प्ले हमें देखने को मिलेगा। साहिल ककरा, अरे साहिल ककरा भावा एकदम हृदयाच्या बुडापासून तुला इज्जत प्लस एक लांब लचक शाउटआउट। चला इकडे थोडा गेमकडे बघूया आपण, तर गेमकडे इकडे आय एमचा स्क्वॉड 4 माणसांसोबत सर्वाईव्ह करतो आहे। मला वाटलेलं की भाई ही मॅच 10 मिनटातच संपू जाईल, पण कसं आहे थोडे प्लेयर्स एकदम पेशन्सनी खेळत आहेत, ज्या पेशन्स होल्ड जे काय नावं प्रत्येक म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येक नावं वेगवेगळी काढतो। सो कुछ विषय नाही, हम यहाँ पे जाएंगे थोडा मॅड की स्क्वॉड की तरफ, बहुत टाईम हो गया इनको देखा नाही। यांनी पण आता मिलिटरीचा पूर्णपणे 7-12 स्वतःच्या नावावर करायचं ठरवलं असं वाटतं, कारण भाई लूट घ्यायला फक्त 5 मिनटं लागते रे, मॅच चालू होणं 8 मिनटं लागले, 8 मिनटं झालेत, सो 5 मिनटात लूट घ्या आणि सरळ सरळ जिकडनं प्लेन पाथ चालू होतो ॲक्च्युली तिकडे सरळ जा, कारण मोस्ट ऑफ द टीम तिकडे उतरतात। मला येत नाही आय डी पासवर्ड कसा टाकायचा माहीत नाही, तूही काय तूही माझ्या झाल्यावर तूही मॅच झालं सांग। हो नक्की 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 रोहित भाऊ, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, मी तुम्हाला ही मॅच झाल्यावर स्वतः लाईव्हला तुम्हाला सांगेल की कसं आय डी पासवर्ड इन्सर्ट करायचा। आणि आज किंवा उद्या सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड करेल हाऊ टू इन्सर्ट रूम, सो त्याच्यात तुम्ही चेक करा, म्हणजे कसं ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येतं एकदम शॉर्टमध्ये जास्तीत जास्त एक 50 सेकंडची व्हिडिओ असेल, ठीक आहे 50 सेकंड्स का, कारण त्याच्यात थोडंफार तुम्हाला मी 2 गोष्टी दाखवेल, स्वतःने रूम कार्ड बनवलं तर कसं जायचं आणि दुसऱ्याने आय डी दुसऱ्यांच्या रूम कार्डमध्ये आय डी पासवर्ड विथ कसं जायचं कळलं। चला फिर से आय एम के स्क्वाड की तरफ जाएंगे, आय एम का स्क्वाड फिलहाल अभी भी फार्म में ही है। NXT कैप्टन वहाँ पे आता हुआ मिल्टा से हो के फार्म तक, बैड का स्क्वाड शायद से अभी निकलने की कोशिश करेगा। वहाँ पे कुछ बंदे स्कूल अपार्टमेंट की तरफ जा रहे हैं तो हम अपार्टमेंट में सीधा ही बढ़ते हैं। फाइटर का स्क्वाड वहाँ पे अपार्टमेंट में जाता हुआ, तो अपार्टमेंट में उनके लिए चुनौतियाँ देगा शायद से एक स्क्वाड, मुझे लग रहा है थोड़ी देर में जब सेकेंड जोन लगेगा तब भाई फाइट होगी, इतना तो कन्फर्म है। तो फिलहाल आप इन्जॉय करिएगा हमारी स्ट्रीम और लाइक करने का अजीबात नहीं भूलने का भावनो, क्योंकि लाइक भूला तो मतलब भाई सब कुछ नाथ खुड़ा का कुड़कुड़ा हो जाएगा। लाइक करो, लाइक लाइक इज अ वेरी इम्पॉर्टंट थिंग, बाकी ची इंग्लिश आपण पुढच्या वर्षी बोलू, ओके थांबा चला। हां चला इकडे मॅचकडे बोलूया, तर मॅच अजून सेकंड झोन लागायला अजून थोडा वेळ आहे, सेकंड झोन एकदा लागला ना सो त्याच्यानंतर आपल्याला फाईट बघायला भेटेल हे 100%। त्यात इकडे फायटरचा स्क्वॉड रोजकच्या स्क्वॉड हाऊसला थांबलाय बाबा इज्जत, अरे ऑटोमिक गेमर्स भाऊ इज्जतीचा धबधबा तुमच्या डायरेक्ट, ठीक आहे। सो चला इकडे परत मॅचकडे वळूया, झोन शिंकेज एकदम अस्ती अस्ती होतो आहे, तर चला हो द्या। कैलास भाऊ नमस्कार, स्वागत आहे भाऊ तुमचं आपल्या स्ट्रीमवर, जसे आले तसे लाईक करा, थोडा वेळ आमच्यासोबत बोला आम्हाला पण चांगलं वाटेल। फायटर अमोल यहाँ पे थोडा पोचिंग की मी लूट करतोय, भाई किती लुटतो रे नालायक का, तुला मी मॅच संपल्यावर थांब जरा, तुला बघतो मी नंतर इतका लुटून भाई कुठं आहे। नेक्स्ट कस्टमला येतो, अरे भाऊ या ना बस का, या या नेक्स्ट कस्टमला नक्की या रे, आणि जमेल तितका आय डी पासवर्ड शेअर करा भाई, कारण जसं तुम्ही आता मी ही मॅच संपल्यानंतर आपण 10 मिनिट मध्ये गॅप ठेवतो की आय डी पासवर्ड पोरं एंटर करतील आरामात येतील, सो घाईचा कुछ विषय नाही, हा एकदम आराम से आने का, मी पण हो रोहित तू पण आहे तू पण आहे। अपार्टमेंट में मुझे लग रहा था कि भाई फाइट होगी, बट अपार्टमेंट में इनको कोई भी चुनौती देने के लिए कोई भी टीम नहीं है,
सो ब्लेड आणि फायटर इकडे लांबलचक दुरावा करून बसलेत. सो यांची पेटी पाडली की तिरडी पडेल भाई. अजून कोणी बॅड ॲक्शन इकडे एक किल सोबत सर्वाईव्ह करतो, बट तिकडे हैदरा ग्रेव्हिया 3 किल. ओ नाईस, इम्प्रेसिव्ह. 3 किल के साथ यहाँ पे हैदरा ग्रेव्हिया भी सर्वाईव्ह कर रहा है. बट यहाँ पे फिलहाल मॅड का स्क्वाड और बॅड ॲक्शन प्लस हैदरा ग्रेव्हिया इस फाईट में इन्वॉल्व होंगे, मुझे ऐसा लग रहा है. बॅड ॲक्शन के लिए थोड़ी दिक्कतें पैदा होने वाली, मुझे ऐसा क्यों लग रहा है कुछ पता नहीं, बट देखेंगे यहाँ पे मॅड की टीम क्या बॅड को सीधा ही लॉबी में पहुँचाएंगे या नहीं. काय मजा येत नाही अरे, मजा कशी आहे, फाईट झालीच नाही तर मजा येणार नाही ना भाऊ. जस्ट चिल मारा, फाईट चालू होऊ द्या, मग मजा येईल. ठीक आहे, बी पेशन्स रेखान. ते पण की एकदम होल्ड करून खेळतात, सो आपण मग थोडा होल्ड करूया ना. और उसी के साथ वहाँ पे क्लच गॉड की तरफ से बैड बॉय नॉक हो चुका है. यहाँ पे फुल मतलब 4v1 की सिचुएशन है. फाइटर की तरफ बढ़ेंगे हम. फाइटर्स का स्क्वाड वहाँ पे एक बंदा नॉक हो चुका है इनका, एक बंदा नॉक. चलो उसी के साथ वहाँ पे मॉन्स्टर प्रशांत भाई, उनका स्क्वाड कल भी बहुत बुरी तरह से मरा और आज भी बहुत बुरी तरह से मरा ना. सामने वाले टीम का एक बंदा पूरी तरह से ख़त्म कर पाए हो. चलो एक को नॉक डाला था, दूसरे को नॉक डालने की मतलब फिराक में थे, ऑलमोस्ट नॉक नहीं बोल सकते, बट लो एचपी तो था, बट कुछ फ़ायदा नहीं ना. चलो वहाँ पे फिर से हम बढ़ेंगे बैड मैड की स्क्वाड की तरफ. माझा नाव आई एम ऋषि. ओके 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 ऋषि, आई एम ऋषि भाई. ओके BGM ऐसा ना, ठीक है ठीक है ठीक है, कुछ विषय नहीं. आ रहा हो, आओ आओ नंतर आओ, देखेंगे गेम प्ले दिखाओ. भावनो नाव नेम में क्या रखा है, नावात काय नाही रे. तुम्ही जर गेममध्ये एकदम तगडावाला परफॉर्मन्स केला तर भाई तुम्हाला नाव स्वतःहून पाठ होऊनच जाईल. ठीक आहे, यहाँ पे बॅड ॲक्शन की भी तिरडी पाडी गई है, उसकी तिरडी हमने मिस कर दी क्योंकि एक स्क्वाड की हम फाइट देखने गए थे वहाँ पे. तो टीमें बच चुकी है 5. बॅड दादूस की वहाँ पे फिर से. चलो बॅड दादूस, बॅड के स्क्वाड ने वहाँ पे फाइटर के स्क्वाड के साथ फाइट ले ली गई है और उसी के साथ वहाँ पे बॅड दादूस नॉक. बैड एजेंट सॉरी बैड रेंजर भी वहाँ पे नॉक हो सकते थे. चलो बैड रेंजर यहाँ पे नॉक, बैड प्रोफेसर नॉक. जय के हाथ में पूरे अभी पूरा मैच जय के हाथ में. चलो जय यहाँ पे क्या कर पाएगा, 3 बंदे नॉक है इसके. ओ भाई साहब क्या यहाँ पे पूरी फाइटर की स्क्वाड खत्म हो चुके है. वेल प्लेड. एक सेकेंड यहाँ पे जय अपने खाते में 1 किल लेता हुआ, प्रोफेसर 0 किल, बैड दादूस और बैड रेंजर एक एक रैंक पुश चालू है सबका. मुस्तु भावा, ए मुस्तु भाव, मैं क्या बोल रहा हूँ, किसी को ऐसा बोलना नहीं चाहिए. आई थॉट कि भाई वो गलत लगता है, ठीक है, तो वो चैट डिलीट कर दीजिएगा प्लीज़ आप. BGM ऐसा ओके. चलो दोस्तों अभी हम बाकी के स्क्वाड की तरफ भी बढ़ेंगे. जोन भाई जसा जोन लहान होईल ना तेव्हाच मजा येईल, ती थोडे प्लेयर कमी सो त्याच्यामुळे थोडासा वाटते की फुल बोरिंग बिरिंग टाईप असं वाटते. आय नो, बट थोडं तुम्ही ॲडजस्ट करा, मी आहे ना भाई तुम्हाला. जसे जसे तुम्ही ID पासवर्ड शेअर करा थोडंफार, मी माझ्याकडून एफर्ट्स लावते, तुम्ही तुमच्याकडून थोडेफार एफर्ट्स लावा. बस तुम्ही तुमच्याकडून येताना 2 जरी स्क्वॉड आणले तर भाई विषय गंभीर आहे ना. अतुल भाऊ नमस्कार, या भाऊ जेवण वगैरे झालं का. IM दाखव. हो नक्की दाखवणार नक्की दाखवणार. IM स्क्वॉड सध्या तरी सेफ आहे रे, सो सेफ असलेल्या टीमला दाखवणार अर्थ नाही ना, म्हणून मी लवकर सेफ असलेली टीम बघत नाही. ओके काल ना मस्तू भाऊ, सो डिलीट करून टाक ती चॅट. ठीक आहे, सोबत नाही रे ते, ॲज अ प्लेअर तुला पण सोबत नाही आणि ॲज अ स्ट्रीमर मलाही माझ्या चॅटमध्ये ते शोभणार नाही. ठीक आहे, सो बघू इकडे काय विषय. मॅड का स्क्वाड यहाँ पे धीरे धीरे करके पोचिंग में बढ़ता हुआ, पोचिंग में अभी थोड़ा फाइट होने के ज़्यादा चांसेस लग रहे हैं मुझे. चलो यहाँ पे देखेंगे. हाँ मैड का स्क्वाड अभी यहाँ पे पोचिंग में आ रहे हैं, पोचिंग में उनके लिए ग्रेविया शायद से रहा देख रहे. चलो यहाँ पे मैड और हैदरा के टीम में फाइट होगी. 10 वॉचिंग OP आ रहे, धन्यवाद भाई. चलो शायद से यहाँ पे मैड के स्क्वाड ने थोड़ा रोटेशन दिखा के मेरे ख्याल से तो थोड़ा गलत लग रहा है मुझे, बट देखेंगे यहाँ पे उनकी स्ट्रैटेजी क्या है. यहाँ पे क्या हैदरा ग्रेविया उनको स्पॉट कर पाते हैं या नहीं. रोहित प्लेस देखेंगे उनका पॉइंट ऑफ व्यू क्या है. यहाँ पे वो पोचिंग में फुल स्पॉट करने की कोशिश कर रहे हैं, बट वहाँ पे हैदरा ग्रेविया शायद से स्पॉट हो सकते हैं, मुझे ऐसा लग रहा है. मैड का स्क्वाड क्या उनका पॉइंट ऑफ व्यू इस. चलो उसी के साथ यहाँ पे मैड के स्क्वाड को उन्होंने स्पॉट कर लिया है,
मार्को भाऊ वेलकम टू द स्ट्रीम. चला भावांनो आले तसे पहिले लाईक करा त्याच्यानंतर चॅटमध्ये. आणि मॅड अल्ट्राच्या इकडे तिरडी पडता पडता वाचले. सो तिरडी पाड गेम प्ले दाखवण्याच्या आधी तुम्ही लाईकच्या बटनावर जरा दाबा, हळुवारपणे दाबा या, जोरात दाबा पण दाबा, ठीक आहे. आणि बॅड दादूचा स्कॉड इकडे मॅडच्या समोर येईल असं मला वाटतं. बॅड दादूसोबत स्कॉड जाताना दिसतो आपल्या मॅड दादूकडे पडेल का. बॅड दादू फुलपणे एकदम लो एच पी झाला आहे. सो बॅड का स्वाड यहाँ पे अलग होते हैं. जय आपके बकरी के आते हुए, जय के आपने आपको बचा पाएंगे या मैड अल्ट्रॉन को उसी के साथ वो बचाने के साथ नॉक भी डालेंगे. प्रोफेसर वहाँ पे क्या सोच रहे देखने लायक बात रहेगी. मैड अल्ट्रॉन और यहाँ पे मैं डीके नॉक होते होते बच चुके हैं, बट उसी के साथ वहाँ पे मैड अल्ट्रॉन रोटेशन करके करने के साथ प्रोफेसर का किल अपने नाम कर रहे हैं. यहाँ पे टीम स्प्लिट हुई है, उसी के साथ वहाँ पे उन्होंने अपना आईजीएल खो दिया है. मैड डीके नॉक हो चुके हैं यहाँ पे. मैड डीके का किल कंफर्म करते हुए बैड रेंजर, मैड के दो बंदे यहाँ पे बाकी. जय और रेंजर ने अपना एक बंदा तो गवा दिया है. वहाँ पे हैदराबाद को एक अच्छा चांस है थर्ड पार्टी करने का अगर वो पुश करते हैं तो. चलो मैड के स्क्वाड के यहाँ पे सिर्फ दो बंदे, लास्ट दो बंदे बच चुके हैं. क्या वहाँ से अनिकेत पुश करेगा? आईएम की टीम भी इस फाइट में इन्वॉल्व होगी शायद धीरे धीरे करके. चलो यहाँ पे आईएम की टीम भी आती हुई पोचिकी में आ चुकी है आईएम की टीम. और वहाँ पे मैड की पूरी स्क्वाड ख़त्म होने आ चुकी है दोस्तों. यहाँ पे मैड लेजेंड धीरे धीरे करके शायद से अभी 1v3 का, चलो शायद से नहीं कंफर्म उनके सामने 1v3 की सिचुएशन है. अगर बैड की टीम उनको मार पाए तो ठीक, वरना भाई ये थर्ड पार्टी करने में शायद से इंटरेस्टेड रहेंगे बंदे. भावा आज फोटो व्हाट्सअप ग्रुप वर लिंक शेयर के लिए फुल सपोर्ट. अरे भाई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आय एम पण वाईट आहे. ओके ओके. सो चला इकडे बघूया बॅडचा क्या बॅडचा स्क्वाडचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय या मॅचबद्दल. सध्या त्या हैदराच्या टीमवर, म्हणजे हैदराबादच्या टीमवर सध्या थोडा पुश करताना आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटते. सो बॅड दादू थोडा स्टँड घेतो त्यांच्या स्क्वाडसाठी. तिकडे जय, कदाचित जय नाही रेंजर. रेंजरने पूर्ण बघिनी थोडा इकडे रोटेशन करण्याचा प्रयत्न केला. बघूया इकडे काय होते. त्यांच्यासमोर तर एक इझी सिच्युएशन नसणार आहे कारण समोरचे प्लेअर पण चांगले आहेत. बघूया काय होतं आहे. और वहाँ पे जय नॉक हो चुके हैं. मैड लेजेंड ने एक अच्छा खासा मतलब थर्ड पार्टी कर दिया है भाई. वेरी नाइस. दोगा तीसरा आता सगड़ा विसरा, अपना बंदा पीछे छोड़ा और जय को उन्होंने गवा भी दिया. चलो बैड दादूस और बैड रेंजर यहाँ पे बैड के दो लास्ट दो बंदे बच चुके हैं. यहाँ पे देखेंगे क्या होता है. वहाँ पे मैड लेजेंड स्पॉट हो चुके, शायद से स्प्रे उन पे ले सकते थे दादूस, बट नहीं लिया और उसी के साथ वो निकल गए हैं. तो चलो अभी वो शायद से थोड़ा सेफ खेलेंगे. नो वो सेफ नहीं खेल रहे, वो थोड़ा रोटेशन दिखा रहे. ओके आप आओ तब तक हम हैदरा ग्रेवियाला बघूया. सध्या हैदरा ग्रेविया 3 किलसोबत सर्वे करतो आहे. अजून खिडकी तोड झाले नाहीत आणि इकडे ग्रेनेड आले आहे असं मला वाटलं एक सेकंडसाठी. ग्रेनेडचा आवाज आला रे कवर पाहिला कवर. उसका पे मॅड रेंजर, सॉरी बॅड रेंजर थोडा. ओ भाई साहब आपने हेड दिया, हमने तोड़ दिया और ये अच्छी खासी मौली. उसी के साथ वहाँ पे बैड रेंजर का काम 25 होगा, बट नहीं वेल प्लेड. यहाँ पे दादूस का नेड़ आया और एक का काम 25 होते होते रह गया है. चलो अभी देखेंगे. यहाँ पे एक नॉक हो चुका है, क्या दादूस वहाँ पे पुश करेंगे? और एक नेड़ आया है दादूस की तरफ से, क्या बैड दादूस यहाँ पे पुश करेंगे? चलो एक नेड़ तो गलत गया, एक नेड़ परफेक्ट गया. ओ भाई साहब, अरे अरे यहाँ पे बैड दादू दिक्कत में आते हुए वहाँ पे हैदराबाद भी नॉक हो चुका और मैड लेजेंड आते हुए, और उसी के साथ मोहित ने वो किल चुरा लिया है. वेल प्लेड. आईएम की टीम वहाँ से आई थर्ड पार्टी करके बैड दादू उसका किल चुरा के ले गई भाई. चलो अभी देखते हैं मैड लेजेंड यहाँ पे लास्ट प्लेयर बचा है उनके स्क्वाड का. आईएम का स्क्वाड यहाँ पे अपना डोमिनेंस दिखाता हुआ, आईएम का स्क्वाड यहाँ पे धीरे धीरे करके आते हुआ, चारों प्लेयर चारों तरफ से आते हुए धीरे धीरे करके, क्या यहाँ पे मैड लेजेंड का किल लेंगे? वो हैदराबाद अभी वहाँ पे दिक्कत में आएगा. और उसके साथ यहाँ पे मैड लेजेंड का किल उन्होंने कंफर्म किया, जैसे कि हमने कुछ ही देर पहले मेंशन किया था कि वो उनका किल लेंगे या नहीं, उन्होंने कंफर्म कर दिया. निखिल नेक्स्ट रूम बनो नेक्स्ट रूमचा आयडी पासवर्ड येऊ द्या चॅटमध्ये. चलो बॅक टू द मॅच. यहाँ पे 1v4 की सिच्युएशन है भाई. अगर रोहित प्लेज YT यहाँ पे 1v4 करते तो भाई मेरी तरफ से उनको 50 रुपीज़ का जीते रहेगा.
ओ भाई साहब यहाँ पे एक नॉक तो कर दिया गया है रोहित प्लेस, क्या यहाँ पे 1v4 कर पाएंगे? आई एम किस तौर के ऊपर एक बंदे बंदा तो उनका लॉस हो चुका है, देखेंगे यहाँ पे क्या होता है। रोहित प्लेस क्या यहाँ पे 1v3, अभी एक बंदा तो उन्होंने ख़त्म कर दिया है, एक ग्रेनेड कुक कर दिया गया है, क्या यहाँ पे ग्रेनेड कितना परफेक्ट रहेगा देखने लायक बात रही, क्योंकि उसके साथ यहाँ पे रोहित प्लेस, चलो उनका एक ग्रेनेड तो फेल चला गया है। अपने आप को हील करते हुए अनिकेत वहाँ से धीरे धीरे करके आ चुके, कैप्टन भी वहाँ पे आ चुके, तो देखेंगे यहाँ पे क्या होता है। रोहित प्लेस दिक्कत में तो आ चुके क्योंकि उन्होंने एक प्लेयर को नॉक भी कर लिया गया है। वर्ल्ड प्लेयर यहाँ पे लास्ट के दो बंदे यहाँ पे टीम आई एम दिक्कत में आ चुके है। अनिकेत क्या करेगा यहाँ पे देखने वाले बात, एनएक्सटी कैप्टन का किल अपने नाम पे कंफर्म करते हुए रोहित प्लेस वाईटी अपने आप को हिलअप करते हुए यहाँ पे एक अच्छा मैच दिखाते हुए, अच्छा गेम प्ले दिखाते हुए रोहित, देखेंगे रोहित क्या कर पाएंगे। रोहित के सामने और दो बंदे, शायद दो नहीं तीन, देखेंगे यहाँ पे क्या वहाँ पे रिवाइव चल रहा है। यस रिवाइव चल रहा है, मतलब तीन बंदे यहाँ पे। अनिकेत थोड़ा रोटेशन दिखाने की कोशिश है, अनिकेत उनको पूरी तरह से कंट्रोल करते हुए, इनकेस अगर अनिकेत नॉक होता है तो ये फाइट बहुत मतलब बहुत हार्ड हो जाएगी आई एम की टीम के लिए। फिर भी देखेंगे यहाँ पे क्या होता है। थोड़ा बूस्टर मारा जा रहा है भाई, पेन किलर बिन किलर भाई, पूर्ण टाइट हुआ एकदम मजबूत, और वहाँ से एक बंदा आता हुआ, एक मॉली आई और एक मैच खत्म भाई। आई एम के पास से आज के दिन का पहला चिकन डिनर जाता हुआ। वेल प्लेड अनिकेत, फुल पेशेंस वाला गेम प्ले। अगर वहाँ पे अनिकेत नॉक होता है तो सीधी सी बात है आईजीएल अगर सबसे पहला मर जाएगा तो टीम थोड़ा बहुत पैनिक हो जाती है, बट नहीं, अनिकेत ने फुल पेशेंस दिखाया और अपने नाम पे आज के दिन का पहला चिकन डिनर निकाला। वेल प्लेड आई एम की टीम, तीन किल के साथ यहाँ पे पहला चिकन डिनर आज के दिन का। रेडी फॉर नेक्स्ट मैच ब्रो, चला भावनो नेक्स्ट मैच साठी तैयार रहा, पण नेक्स्ट मॅचचा आयडी पासवर्ड तुम्हाला पटकन धावत पळत देऊयास। एक सेकंड हा, चलो यहाँ पे आईडी पासवर्ड भी आ चुका है। अरे एक सेकंड थांबा, सायको गमिंग भाऊ नमस्कार, मी हे दाखवणार होतो हाउ टू एंटर इन अ रूम। भाई हे बघ, TDM आपला हा जो लोगो आहे ना मॅपचा, या लोगोला क्लिक करायचं आणि हे बघ आपलं रँक आणि अनरँक, तो रँकवर ठेव या अनरँकवर ठेव डझंट मॅटर, तुझा जो उजव्या हाताचा कॉर्नर आहे वरचा, हे बघ याला, अरे सगळे कशाला रूम बनवत आहेत रे, येडेत काय, हे बघ या रूमला क्लिक करायचं, इथं रूम आय डी टाकायची XYZ, इथं एंटर करायचं आणि त्याच्यानंतर तुला पासवर्ड मागतील, तिथं पासवर्ड टाकून इथं क्लिक करायचं, समोर ओकेचा ऑप्शन असतो, ठीक आहे। सो तुम्ही पोचून जाता आहे बघा, तुम्हाला दाखवतो बघा, निखिल यांना दाखवण्यासाठी मी रूम आय डी एक्झिट मारली आहे का। VI ब्लेड भाई थांबा जरा एक सेकंड, अरे तुम्ही कशाला बनवत आहे, सांगितलं तितकं ऐकत जाणं भावांनो, निखिलला सांगितलं मी रूम बनवायला ऑलरेडी, 999 5435 एंटर पासवर्ड OP, ओके हे बघ भाई असं असतं रूम बनवायचं, ठीक आहे। निखिल ग्रुपला पण शेअर कर आणि जरा चॅटमध्ये पण 4-5 टाकून घे, ठीक आहे, 4-5 म्हणजे थोडा स्पॅम कर, विषय उत नाही बाकी कुछ नाही। बैड दादूस हमारे साथ फिर से जुड़ चुके हैं। आई एम का स्क्वाड वहाँ पे भाई चिकन डिनर निकाल के बहुत खुश होंगे क्योंकि बहुत दिनों के बाद उन्होंने चिकन डिनर निकाला है, बहुत दिनों के भाई, म्हणजे दररोज डिजर्व तो करतात बट कुठे ना कुठे काही ना काही अडतंस, विषय गंभीर आहे रे, सीधा आई एम का स्क्वाड गायबही हो चुका है, अवघड आहे अवघड। एक सेकंड हा, चला उनको आने दो, कुछ विषय नहीं। जरा कौन है जी LC कैलास, ओके आता का इरेंगल लवकर नहीं, इरेंगल राहू दे सद्या, माणसं किती येतात आपण त्याच्यावर पुढचं डिसिजन घेऊ ना। एक सेकंड जस्ट मी नोटिफिकेशन चेक करतो, थांबा जरा, ओके चला, ओके भाई, हो आपल्या ग्रुपला आयडी पासवर्ड शेअर कर निखिल, आपल्या नातखुळा YT ग्रुपला आयडी पासवर्ड शेअर कर, आणि ज्यांना कोणाला आपल्या नातखुळा म्हणजे YT जो ग्रुप आहे आपली नातखुळा OP यूट्यूब फॅमिली आहे
त्या ग्रुपला व्हॉट्सअपच्या जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर त्याने आम्हाला सांगा, म्हणजे आज नाही मी उद्या चॅटमध्ये लिंक मेन्शन करेल, ग्रुपची इन्व्हाइट लिंक, ठीक आहे? सो सर्वांना विनंती असेल जर तुम्ही जॉईन झालात त्या ग्रुपला तर धन्यवाद, आपलं सर्वांचं स्वागत असेल त्या ग्रुपला. तुम्ही ग्रुपमध्ये गेल्या गेल्या सर्वात आधी फक्त त्या ग्रुपचे नियम वाचून घ्या बस, बाकी काही नाही. चलो यहाँ पे अखिल भाई आला आता, म्हणजे आपले मुस्त्या शेट आहेत ते, सो उनका कुछ विषय नाही, यहाँ पे उनका भी स्क्वाड आएगा अभी. मिस्टर टेडी, मिस्टर जॉनी, ओपी हंटर, एक सेकंड, ये ओपी हंटर को एक बार देखना दे, शायद अपने जान पहचान का बंदा है बट हमने उनको देखा ही नहीं. अरे नमस्कार सर, नमस्कार नमस्कार. जयेश भाऊ अभ्यास काय बोलतो आहे? फुल का नेरो का को लीडर? अरे आपल्या इथला रे, पण ठीक आहे सर, आय डी नंतर बघून घेईन. एक सेकंड, अरे आपला हे रे, ओके सर, कुछ विषय नाही. जयेश भाई पप्पी, अरे पप्पी संघटनेचे अध्यक्ष स्वतः जयेश जी लाईव्ह आपले चॅटमध्ये आले आहेत. जयेश इज लाईव्ह, सो त्यांना सर्वांनी पप्प्यांचा डायरेक्ट पाऊस करा त्यांच्यावर, या डायरेक्ट काय बोलतात त्याला तुफान हे करा. थांब चालू नको करू, हो नक्की नक्की भाऊ, येत आहेत अजून, हो येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, तुम्हाला जितका जमेल तितका तुमच्याकडून तुम्ही आय डी पासवर्ड शेअर करा, बाकी मी थांबतो इथं, ठीक आहे? 21 आत्ताशी तर 2 मिनटं झालेत रे, आपण 10:10 ही मॅच चालू करू. नाही रे पोरं जरा फास्ट आले, सो आपण बघूया. इधर तक क्लच गॉड फिर से यहाँ पे आ चुके हमारे मॉन्स्टर भाई का स्क्वाड. मुझे लगा एक टाइम के लिए कि भाई थोड़ा हल्ला मचाएगा बट नहीं रे, दिवसभर अभ्यास केला रात्री खेळायचा म्हणून आता रात्री वायफाय गेला, आता रडतोय थोडा. आई ग जय दुखा रे, तरास हुआ तरास, दिल में तरास हुआ मेरे, मैड टीम की जाती नहीं और किसी को आती नहीं. ओ भाई साहब ऑटोमिक गेमर्स, वाह भाई वाह. निखिल सर पप्पी तुम्हाला, अरे पप्पी संघटनेचे अध्यक्ष स्वतः जयेश आपल्या चॅटमध्ये आहे भाई, सर्वांनी जरा पप्पी पप्पी पाठवायचं आपल्या जयेश शेटला. फिलहाल यहाँ पे 28 बंदे जॉईन हो चुके. अरे निखिल ऑलला तर इन्व्हाइट टाकलं नाही ना अजून, आपल्या कैलास भाऊची सध्या कृपा दिसते ही, कुछ विषय नाही. किती नए बंदे? एक दोन तीन. अरे आयरस बटर मग आला, चला हरामी यू एस. 10:10 चालू करू रे जी एल सी रॉनी. सो जी एल सी का भी यहाँ पे स्क्वाड आ चुका है दोस्तों, अपने कस्टम में जी एल सी का स्क्वाड ये फर्स्ट टाइम आ रहा है, सो देखेंगे उनका भी गेम प्ले, नया स्क्वाड नई टीम कितना अच्छा राड़ा कर पाएगी ये टीम अपने स्क्वाड कस्टम में देखेंगे. और यहाँ पे आई एम की टीम फिर से आती हुई, पिछले मैच के विनर जयेश, आज भाई तू नहीं तो दूसरों ने चिकन डिनर निकाला रे. आई एम का स्क्वाड यहाँ पे, मतलब उनके सामने 4v1 का सिचुएशन था, 4v1 म्हणजे वन साइड. शेवटला कोण होता तो, कोण होता रे भाई काय माहीत, मलाच नाही आठवत आता, विसरून गेलो रे मी. हां रोहित प्लेज वाय टी म्हणून एक बंदा होता, त्यांनी 1v4 भाई 1v2 केलं बट शेवटी आय जी एल त्यांचा जिवंत होतो, त्यांनी त्याला खाल्लं सगळीकडून, त्रास देऊन देऊन खाल्लं. बॅड रेंजर बॅड दादूस जय और प्रोफेसर कहा रे, मेरे करण अर्जुन आएंगे. अरे भाई कहा है वो, पटापट से आ जाओ रे, ऐसा टाइम पास मत करो भाई. 26 27 26 27, चला कुछ विषय नाही. मेक शुअर गाईज लाईक अँड सबस्क्राईब. अरे धन्यवाद भाऊ, आता भावा फिक्स चिकन. अरे प्रशांत भाऊ मी वाट बघतोय, हो उपाशी मिळतोय उपाशी, माझा भाऊ कधी चिकन मारतोय मी कधी जेवतोय. जरा राडा दाखवा, काय तो गेम प्ले गेलाय कुठं तुमचा, हां तो गेम प्ले मी कमी दिख रे मेरे भाई, तो आधीचा गेम प्ले नाही रे, ये थोडा आण जरा गेम प्ले वगैरे, काय विषय काय बघ कर चालू. निखिल ऑनलाईन वर टाक मॅडचा, मॅड ओमिकॉन बॅडचे बंदे गायब आहेत रे, हे प्रोफेसर और जय गायब आहे, बट ठीक आहे कुछ विषय नाही. जे एल सी के भी 2 बंदे 26 25 26 30 ओके कुछ विषय नाही. निखिल ऑलला रिक्वेस्ट टाक भावा, एवढे जितके येतात तेवढे आणि चालू करू आपण. यहाँ पे व्हाट्सअप पे अगर हमें कुछ मैसेज भी आता है तो हमें कुछ समझ में नहीं आएगा. आर डब्ल्यू रॉ भाई, ये किसका बंदा था? ओ भाई साहब फुल मानसा मांग रहा था प्रशांत शेठ.
डायरेक्ट इम्पोर्टेड माल मंगाया आपने चिकन के लिए, बीस्ट गैनी, तनिष्क गैनी, फाइटर अमोल ब्लेड, मैड बैड बैड रेंजर चला, प्रोफेसर गायब फक्त यांच्यातला, कॅप्टन पण येईल थोड्या वेळात, यांना काय वेगळं सांगायला वाटतं, काल जयला अमोलने मारला ते पण ग्रेनेडने, मी असं तर रडलो असं जाग्यावर भाई काय फायदा, जयेश येतोय का भावा तू, वैसे मुझे रुकने के लिए रे, वरना ये वाला मॅच लगा देंगे आपण, निखिल भाई एनी रिस्पॉन्स, रुको इसको मैसेज डालना पड़ेगा रे कि भाई वाईटी के चैट में आ, निखिल 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 वाईटी के चैट में आ रहे भाई, नहीं कर चलो, ओके 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 एक सेकंड हाँ, वाईटी के चैट में इसको बोलता हूँ ना, यही तो रूम होने रे भाई, मी उद्या एक आय डीची सोय करतो रे वेगळ्या आय डीची भाई, ज्याच्यावर मी इतकं कष्ट घ्यायची गरज नसणार आपल्याला, म्हणजे कसं ॲक्च्युली निखिलचा पण थोडाफार प्रॉब्लेम होतो ते मला माहिती आहे, ऑन स्ट्रीम सांगू नाही शकत, हां भाई करू का चालू, हां वेट 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 हां वेट वेट, ऑलला रिक्वेस्ट टाक, ऑलला रिक्वेस्ट टाक आणि चालू कर, म्हणजे ऑलला रिक्वेस्ट टाक एक मिनटात आणि चालू कर, टाकून द्या आता 29 माणसं झालेत आपले, ओपी बॉप पण आला चल, आपली स्वतःची 30 माणसं झालेत, कल विंटरने मस्त मस्त मारलं प्रोफेसरला, हां रे ओ मस्त मारा था मुझे भी याद है, अरे ऑलला रिक्वेस्ट तर टाकायची येड्या भावा पोरी पटवायचा टिप्स देना, अरे रोहित भाऊ तू ज्याच्याकडून टिप्स मागतोय तो स्वतः सिंगल रे, सो माझ्याकडून तरी या गोष्टीचा टिप्स मागून फायदा नाही, ठीक आहे सो चला असू द्या, मस्करीचा विषय, आपण इकडे मॅचकडे वळूया आता, आता हे मॅच कधी चालू होते ते बघायला लागलं, नाही रे मेरा मोबाईल भी मेरा साथ दे रहा है अभी धीरे धीरे करके किधर गया विषय, चला इकडे बघूया आता खायला तो, अरे खरी गोष्ट आहे भाई, जो पोरगा सिंगल आहे त्याच्याकडेच तुम्ही जर त्या गोष्टीच्या टिप्स मागितल्या तर कसं होणार, बरोबर आहे का नाही, हे लाईकवर थोडा जोर द्या रे, लाईकवर तुम्ही जोर देत नाही आहे, काय विषय काय, ओ भाई साहब जीएसटी कैलाश आपके लॉबी में अपना स्किल दिखाते हुए, नाइस अच्छा लगा, अभी देखेंगे मैच में कितना स्किल दिखा पाते, 29 नहीं 30 से 30 झाले रे, ठीक आहे असो कुछ विषय नाही, या अमोल का बंदा दुसरे स्क्वाड में चला गया रे, या आवाज सुनी सुनी से है, हाँ जी या आवाज नाथखुड़ा नाम के एक बंदे का है, तो वेलकम बैक लोविशेचा, आपका स्वागत है आप ही के चैनल पे, चलो दोस्तों यहाँ पे प्लेन पाथ की बात की जाएगी, इससे पहले तो हॉस्पिटल और गटका के बीच में रुइंस के ऊपर से, रोजक के ऊपर से और यासना के ऊपर से यहाँ पे ये प्लेन पाथ जाता हुआ, तो यहाँ पे थोड़ा हॉट ड्रॉप की बात की जाएगी, जॉर्जोपुल में कुछ टीमें उतर सकते हैं, बंदे नहीं, क्योंकि जॉर्जोपुल एक अच्छी जगह है, हमारे पॉइंट ऑफ व्यू से भाई, अभी हर एक टीम की कुछ अलग स्ट्रैटेजी रहती है ना, सो हम तो कुछ हमें कुछ पता नहीं उतना, ठीक है तो चलो पहले टीमों को उतर जाने दो, उसके बाद हम फिर से कास्टिंग में जुड़ जाएंगे आपके साथ, तब तक हम अपनी चैट पढ़ेंगे, अच्छा ये नाथखुड़ा नामक बंदे की आवाज़ मेरे एक आकाश नाम के मित्र से बहुत मिलती है, अरे वो दोनों बंदे एक ही है भाई आप आज कौन से नशे करके आए लोशिचा, चलो यहाँ पे जॉर्जो में 3 स्क्वाड उतर चुके हैं, वहाँ पे आयरन स्पाइडर के शायद से दिक्कतें पैदा होगी, क्योंकि आयरन स्पाइडर 1-man शो, उसके सामने एक पूरा स्क्वाड मैड का, यहाँ पे उनके लिए गन भी मिल चुके, तो ऑटो गन मिल जाती तो भाई थोड़ा अच्छा रहता, बट देखेंगे यहाँ पे आयरन स्पाइडर क्या कर पाएंगे, आयरन स्पाइडर के लिए यहाँ पे सामने मैड डी के आते हुए, और यहाँ पे एक नॉक अभी ध्यान देंगे मैड अल्ट्रॉन क्या कर पाएंगे, मैड अल्ट्रॉन यहाँ पे बच चुके, मैड अल्ट्रॉन ओ भाई साहब यहाँ पे 2 नॉक होते हुए, ओ यहाँ पे 3 नॉक होंगे क्या, यहाँ पे टैंक से काट देते हो, और वहाँ पे 3 नॉक हो चुके, मैड के 3 बंदे नॉक, आयरन स्पाइडर 1v3 ऑलरेडी कर चुके, क्या यहाँ पे आयरन स्पाइडर 1v4, ओ भाई साहब यहाँ पे एक अच्छा खासा तगड़ा वाला 1v4 आयरन स्पाइडर की तरफ से हमें दिखाया गया है, पहले ही मैच में आते ही अपना भाई डोमिनेंस दिखाते हुए, एक नंबर रे नाद पप्पी गेम प्ले आयरन स्पाइडर, और वहाँ पे बैड रेंजर की तरफ से भी फाइट चालू हो चुकी, तो हम बैड रेंजर को भी यहाँ पे सीधा देखेंगे,
रेड लेवल प्रीमियम मैंने क्या किया, बस रेड लेवल पिए। ओके ओके, अच्छा है अच्छा है अच्छा है। चलो यहाँ पे बैड रेंजर को देखेंगे, बट उसके सामने, उसके साथ वापस सामने आयरन स्पाइडर है भाई, उनको नज़रअंदाज मत करो। हमने लास्ट टाइम भी बोला था भाई, उन्होंने अपना गेम प्ले दिखाई दिया। पीयूष भाऊ नमस्कार, चला इकडे बघूया काय होतंय। चला पहिला झोन तर लागलाय, पहिल्या झोनमध्ये दोन टीमा सोडल्या तर अख्ख्याच्या अख्ख्या बाकीच्या सगळ्या टीमा पहिल्या झोनमध्ये आहेत, म्हणजे झोनमध्ये आहेत। मस्त लाल डबे मे आती है चाय। अच्छा 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 है लोहित चाचा, पियो पियो। और आप बैठ दो, उसकी तरफ से आयरन स्पाइडर ख़त्म हो चुके हैं। जिस बंदे ने 1v4 किया उस बंदे को 1v1 में यहाँ पे बैठ दादू उसने हरा दिया है। सलाह भावनो, बट आयरन स्पाइडर वन साइड गेम प्ले भावनो, अपने को अच्छी तरह से पता है। वो पिछले जाके कस्टम उठा के देखो, आयरन स्पाइडर भाई क्या टॉप लेवल का बंदा बंदा है वो। RTR किंग 2 वर्सेस मिस्टर जॉनी अखिल की तरफ से यहाँ पे गॉड एलेक्स मोहित। ओ भाई साहब, यहाँ पे अखिल को देखेंगे सीधा ही हम। अखिल 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 अखिल, चलो यहाँ पे गॉड एलेक्स मोहित को कंधे पे उठा के थोड़ा बेइज्जत करते हुए देखेंगे यहाँ पे क्या होता है, कहाँ तक लेके जाते हैं इनको, इनका स्क्वाड देखना पड़ेगा। अरे रे आई एम ऋषि। ओके ओके, बैड एक्शन की तरफ से यहाँ पे फाइटर अमोल नॉक हो चुके हैं, तो चलो हम सीधा ही बैड एक्शन की तरफ देखते हैं। तो यासना पोलियाना में अमोल की तिरड़ी पाटने की कोशिश है। लिविक लगाओ भाई, अरे लिविकला मजा इतना रहा एक्चुअली साइको। और यहाँ पे बीस्ट के तरफ से शायद से बैड एक्शन की तिरड़ी पाटने की कोशिश में, बट वहाँ पे अखिल की तरफ से गॉड एलेक्स मोहित का किल कंफर्म करते हुए यहाँ पे स्कारेल अपने हाथ में लेके बैड एक्शन थोड़ा बैक होते हुए अमोल को क्या यहाँ पे बचाया जाएगा। यस, अमोल को बचा लिया है उनके टीममेट ने। यहाँ पे अमोल के हाथों से ग्रेनेड जाने वाला है, अमोल का ये ग्रेनेड कितना हानिकारक है सामने वाले बंदे के लिए हमें थोड़ी देर में पता चल ही जाएगा, बट चलो वो ग्रेनेड थोड़ा भी डैमेज नहीं दे पाया सामने वाले बंदों को, सो कुछ विषय नहीं है। यहाँ पे उनके बंदे एक के पास M16 चैटमिस, नशे में तो लोग अपना आईफोन फोड़ देते हैं, हम कहाँ नशे करें, आईफोन ही नहीं है। ओह भाई साहब लो चचा, ये सही था, ये वाला सही था यार। चलो यहाँ पे अमोल थोड़ा अपना हीलिंग करते हुए ब्लेड की तरफ बढ़ेंगे, तो ब्लेड यहाँ पे थोड़ा बैक होते हुए टीम फाइटर वर्सेस टीम बैड यहाँ पे भिड़ चुके हैं। उसके साथ वहाँ पे RTR किंग 2 ने एक किल अपने नाम कर लिया है, एक किल मतलब भाई वो पूरा कंफर्म ही हो गए। यस, सोलो बंदा आया था मैच में, वो सोलो ही गया। बैड एक्शन और मैड ओमिकॉन, मैडचा एक माणूस इकडे उरला आहे भावनो, उरला म्हणजे कसा वेगवेगळ्या ह्याच्यात गेलते, सो दॅट्स वाय। यहाँ पे इनके ऊपर पुश होने वाला है मुझे ऐसा लग रहा है, क्योंकि 8 नंबर की टीम 7 नंबर टीम वर हळूहळू करून हळूवारपणे एकदम संत गतीने यांच्यावर पुश करतील मुझे ऐसा लग रहा है। वहां से GLC का स्क्वाड भी आता हुआ हम, एक सेकंड लो चाचा, चलो यहाँ पे देखेंगे क्या होता है। बैड एक्शन ने एक नॉक कर दिया गया है, फाइटर बल का यहाँ पे किल कंफर्म करते हुए शायद से बैड ओमिकॉन भी आ सकते। और उसके साथ वहाँ पे इन्होंने अपना एक बंदा भी गवाया, पर सामने वाले टीम के दो बंदे पूरी तरह से फिनिश कर दिए, मतलब पूरा स्क्वाड ही खत्म। शायद से इनका एक बंदा, यस एक बंदा इन्होंने गवा दिया है। अमोल जी सिपला वाले यहाँ पे ख़त्म हो चुके हैं। GLC कैलास अभी देखेंगे क्या होता है। मोहित इज लाइव, NXT पण येईल भावा लवकरच। अरे अपेक्षा करतो मोहित, बघूया कधी तुम्ही कमबॅक करताय, कारण काल आयकॉनिक तर येऊन गेला आहे, कॅप्टन पण या मॅचच्या आधी येऊन गेला, सो बघूया तुम्ही कधी येत आहेत। हम तो खुश है अपने 15K वाले फोन से, बस इनकॉग्निटो तब चाहिए और कॉलिंग बाकी लाइव सेट है। इनकॉग्निटो टैप चाहिए, ओके ओके, ये भी सही है लोहित चाचा। चलो यहाँ पे GLC कैलाश क्या इनके ऊपर पुश करेंगे सामने वाली टीम, शायद से उन्होंने अब तक स्पॉट भी नहीं किया होगा इनको, तो हम RTR किंग 2 की तरफ बढ़ेंगे जो कि एक किल के साथ फिलहाल सर्वाइव करें स्कूल में। और इनके सामने भाई पूरी की पूरी स्क्वाड है, आई एम ऋषि भी वहीं पे है जो कि अपने मोहित मतलब अपने एक बंदे को गवाते हुए थोड़ा इकड़े विषय गंभीर होईल रे। RTR किंग 2 ला भाई बघूया आपण पहिले तर,
डोर पड़ता है। सो अच्छा पुश हो जाता है, यस हमने यहाँ पे बोला कि इनके ऊपर पुश होगा और पुश होगा ही होगा। चला एंसर्स पॉइंट ऑफ व्यू मैच बोगे ना, मिस्टर जॉनी ओपी हंटर और उसके साथ अखिल ने नहीं टेडी ने, मिस्टर टेडी ने यहाँ पे पुश कर दिया। सो देखते हैं यहाँ पे क्या होता है। क्या एक सेकंड, अरे टाइम पास चल रहा है यहाँ पे इनका। सो इनको छोड़ो, हम बाकी के टीमों की तरफ बढ़ेंगे। मिस्टर जॉनी की तरफ से वहाँ पे अपना कौन था वो भाई, कहते ना होते रहे, सॉरी त्याला तो बघितलं ना आपण, बट असू द्या। आर टी आर किंग यहाँ पे थोडा दिक्कत में आ चुका आहे, बघू आर टी आर किंग स्वतःला वाचू शकतो का। स्टेअरकेसवर फुल भाई कॅम्पिंग चालू आहे, कॅम्पिंग नाही बोलू शकत ॲक्च्युली, तो गेम प्ले या गेम स्ट्रॅटजी येते। मी आया शेखर भैया जरा बोला आहे, इकडे एक नॉक, इकडे एक नॉक टाकला आहे आर टी आर किंग टू, एक नॉक, अजून एक नॉक टाकता येईल का आर टी आर किंग टूला? इकडे हिलिंग करताना दिसेल आर टी आर किंग टू, आणि ओपी हंटर कदाचित इकडे पुश करण्याच्या भानगडीत असेल असं मला वाटतंय, बट इकडे बघूया थोडा स्ट्रॅटेजी चेंज करेल का, थोडा स्ट्रॅटेजी चेंज होईल असं वाटतंय मला। प्रत्येक मॅचला मॅप बदलत जा, अरे सगळ्यांचं चालू नसतात या पे, वन टू हो चुका आहे, चलो या पे वन टू हो चुका आहे, ओपी हंटर की आपण नॉक करते बच चुके, बट उसके साथ ओपी हंटर की तरफ से यहाँ पे आर टी आर किंग टू का किल कन्फर्म। वेल प्लेड, अजून एक होणार आहे का? अरे मोहित अजून एक नाही भावा, अजून नाही नाही करता चार मॅच होतील आपल्या, चार ते तीन मॅच कुठेच नाहीत, ठीक आहे। हां वो ऑनलाइन कुछ लेना हो तो इनकॉग्निटो पे सर्च करना अच्छा रहता है, नॉर्मल में करो फिर उसकी एड्स की बारिश हो जाती है। अच्छा अच्छा ओके ओके ओके। तो भाई आर टी आर किंग टू ने एक अच्छा कोशिश बोल सकते हैं, तकरीबन 1v3 हो चुका था, ओपी हंटर का यहाँ पे थोड़ा लो एचपी था, बट एंड में आर टी आर किंग टू ख़त्म। सो अभी बाकी टीमों की तरफ बढ़ेंगे दोस्तों। प्रशांत अभी तक सर्वाइव कर रहा है हमारा दोस्त। ओके ओके निखिल निखिल कुछ विषय नहीं, मी येतो नेक्स्ट गेममध्ये। ए जयेश जयेश बाळ ऐक ना, आपलं मी काय बोलतो नाहीतर राहू दे, थांब रूम कार्ड बनव ना जयेश। चेतन आणि जय मॅचमध्ये, सो त्यांना बोललो असं, बट तू आता टायमा आला ना म्हणून तुला सांगतोय, नेक्स्ट मॅचसाठी रूम कार्ड बनवशील ना? मी उद्या एकाची आय डी घेतो रे, टेन्शनच नको आहे आपल्याला रूम कार्डचा। चला इकडे बघूया टीम मॉन्स्टर, आता बघूया काय करते। 3v4 ची सिच्युएशन आहे, अमोल तर भाई फालतू मेला आहे, तू बघितलं नसेल, 3v3 ची सिच्युएशन आहे रे। हां आणि त्यात GLCचा पण स्क्वॉड आहे यांच्यासमोर, मागून मॉन्स्टरचे पलीकडून GLC आणि मध्येच अमोलचा स्क्वॉड, अमोलचा तिडी कधीच म्हणजे तिडी कधीच पडले रोहित सोनवणे। मग काय भाई काय विषय आहे, बिस्ट गेनी चलो यहाँ पे देखेंगे अभी क्या होता है। ब्लेड भाई फुल लो एच पी है, यहाँ पे थोड़ा बैक होना चाहिए मेरे ख्याल से, उसी के साथ वहाँ पे प्रशांत, सॉरी भैया अरे क्या विषय है निखिल क्या विषय है बाबा। चलो यहाँ पे प्रशांत क्या करेंगे देखते है, अरे कुछ विषय नहीं रे भाई, माझा नेट धड़ नहीं है, प्रॉब्लम हो सकतो मधे, वेट आई एम ऋषि आहो तो अपॉइंटमेंटला मेलो। हाँ बगितला मी जयेश कुछ विषय नहीं, चेतन को बोलेंगे अपन, चेतन के चैट में जाके एक बार बोल के आना उसको, नेक्स्ट मैच का रूम कार्ड तुम्हें बनाना है, इतना मेरे तरफ से उनको मैसेज भेज देना, ठीक है। चल इकडे वळू, आता मॉन्स्टरचा स्क्वॉड हळूहळू करतो आहे, हळूहळू म्हणजे थोडा त्यांच्याकडे जात चाललं आहे GLC स्क्वॉडकडे, GLC प्लस अमोल, आणि हंटरने वहाँ पे बॉब को नॉक कर दिया आहे, मारला फेरोने ब्लेड के ऊपर शायद से यहाँ पे एक नेट जाने वाला, ब्लेड वहाँ पे दिक्कत ना आ चुका है, उसके साथ वहाँ पे जय की तरफ से मिस्टर टेडी नॉक हो चुका है, बट यहाँ पे क्लच गॉड की तरफ से क्या ब्लेड नॉक होगा, क्लच गॉड की तरफ से ब्लेड नॉक होगा ये बात मानना, बट यहाँ पे ब्लेड गलती नहीं। ओ वेल प्लेड ब्लेड भाई वेल प्लेड, म्हणजे भाई नाच केला रे यांनी, एक प्लेयर खाल्ला यांचा, और वहाँ पे
डेविल की तरफ से अच्छा खासा और एक नॉक। तो चलो अभी देखते हैं वहाँ पे जीएलसी का एक बंदा नॉक है। जीएलसी रोनी क्या कैलाश को बचा पाएंगे? भाई साहब चलो वहाँ पे रिवाइव का काम तो बहुत अच्छी तरह से चल रहा है। ब्लेड की तरफ से यहाँ पे गेनी को रिवाइव मिल चुका है। अपने दो बंदे खो चुके हैं यहाँ पे। मिस्टर का स्क्वाड यहाँ पे क्या हालचाल है उनके भी देखा जाएगा। ये कुटे रे रे नहीं नहीं स्टिल दे आर सर्वाइविंग। भाई यहाँ पे बैड दादू शायद से नॉक हो चुके हैं दोस्तों। बैड दादू से यहाँ पे नॉक होते हुए ब्लेड की तरफ से यहाँ पे मॉन्स्टर प्रशांत भी नॉक। चलो फिलहाल इनके ऊपर थोड़ा ध्यान दिया जाएगा और चलो दादू को थोड़ा रिवाइव की ज़रूरत है तो भाई तुम रिवाइव करो। वहाँ पे प्रशांत भी खत्म होते हैं बट आईडीडब्ल्यू की तरफ डेविल की तरफ से वहाँ पे एक ग्रेनेड गया। ब्लेड नॉक हो चुका है और ब्लेड वहाँ पे शायद से ख़त्म होगा क्योंकि बीस्ट गेनी उनको शायद रिवाइव न कर पाए अगर डेविल ने पुश किया या नेड किया तो। चलो यहाँ पे ग्रेनेड की कोशिश हो रही है, क्या ग्रेनेड कितना सक्सेसफुल जाएगा। ग्रेनेड गया और वहाँ पे गेनी भी नॉक होते होते बच चुकी है। दादूस की तरफ से वहाँ पे एक नॉक हो चुका है। देखेंगे यहाँ पे बीस्ट गेनी और डेविल के बीच में यहाँ पे 1v1 की सिचुएशन है बट उसी के बीच वहाँ पे थर्ड पार्टी करने के लिए तैयार बैठी हुई है जीएलसी की स्क्वाड। वो क्या करती है मोटा विषय एकदम छोटी फाइट बोगोया जीएलसी दास पॉइंट ऑफ व्यू ने बोगोया सद्या हे वाट बघतात की भाई यांची 1v1 होऊन जाऊ दे ह्याच्यातला जो उरेल त्याला आम्ही खाऊ। म्हणजे थर्ड पार्टी का यहाँ पे पूरी तरह से कोशिश रहेगी इनकी। बॅड रेंजर यहाँ पे सीधा ही पुश कर दिया गया है। तो चलो बैड वर्सेस मिस्टर का स्क्वाड यहाँ पे भिड़ने वाला है दोस्तों, क्या होता है देखेंगे। एक ग्रेनेड आया शायद से वहाँ पे एक बंदा उनका लो एच पी है जॉनी मिस्टर जॉनी यहाँ पे स्टेयर केस पे थोड़ा पेशेंस दिखाते हुए। ओपी हंटर भी यहाँ पे लो एच पी ओपी हंटर अगर पुश करते तो भाई ओपी हंटर वैसे भी मरने वाला है अगर पुश करते है तो की बात है ठीक है। मिस्टर टेडी का यहाँ पे नेटवर्क चला गया है तो ऑलरेडी 1v2 की सिचुएशन इनके सामने। सॉरी दो बंदे है मतलब 4v2 बोल सकते हैं हम। यस 4v2 की सिचुएशन है। अभी देखते हैं कि बैड रेंजर जय और दादूस क्या करते हैं यहाँ पे। और उसके साथ उनके साथ जुड़ चुके हैं जो बॉब है इस मैच में। तो बघूया काय होते इकड़े कारण विषय थोड़ा गंभीर वाटता है। सिंपल साधी फाइट है सरल एकदम सोपी। अखिलकडे पण चान्स है कदाचित बॉबला स्पॉट करता है असं मला वाटतंय। यांच्यातला एक पहिले नॉक होते त्याच्यानंतर यांना बघू। बीस्ट गेनी यहाँ पे अकेला सर्वाइव करता हुआ तीन बंदे के लॉस में यहाँ पे बीस्ट गेनी क्या यहाँ पे खून का बदला खून से लिया जाएगा। डेविल को भी स्पॉट करने की कोशिश रहेगी गेनी की तरफ से। बग आधी कौन आहे का नाहीतर मी करतो काहीतरी। अरे नको नको कुछ विषय नाही रे मैं तेरे को बोला ना अपने चेतन को जाके चैट में बता क्या बस चेतन कर लेगा। मुझे मालूम था कुछ ना कुछ होगा इसलिए मैंने बैकअप में चेतन को बोल के रखा था मतलब जय को बोल के रखा था मैंने ऑलरेडी ठीक है। चेतन चैट में फक्त त्याला सांगू नाही बाकी काय विषय नाही। बाकी रूमकार्ड वगैरह सगळे ॲक्टिवेटेड आणि इकडे गेनीकडे सॉरी गेनीकडे एक नेड आला होता तिकडे ओपी हंटरकडून दादूस परत नॉक झाला आहे। सो बैक टू द बैड के स्क्वाड के ऊपर बैड का स्क्वाड यहाँ पे दादूस नॉक होते हुए उनके साथ ओपी हंटर ने उनका एक नॉक अपने नाम किया है बट क्या किल यहाँ पे कंफर्म कर पाएंगे। टीम मिस्टर की स्क्वाड यहाँ पे बैड के ऊपर थोड़ा चांस लेगी या नहीं। चेतन ने स्ट्रीमिंग चालू केली का चालू केलं बट प्रॉपर नाही आहे अजून प्रॉपर नाही आहे ठीक आहे प्रॉपर अजून चालू केलं नाही त्याने। सो थोडेफार कामं बाकी आहेत ती कामं झाल्यावर प्रॉपर चालू करेल तो। चला बॅड दादूस इकडे परत रिव्हाइव झाला आहे सो आपण वळूया बीस्ट गेनीकडे। बीस्ट गेनी सध्या भाई चला यांना झोन पण लागला आहे याच प्रकारे 250 झोन म्हणजे 270 तो आपण 250 काउंट करूया। 1v1 सिच्युएशन त्या साईडला यांचा होता जीएलसीचा स्क्वॉड इकडे झोनमध्ये निघला रे सुमडीत कुंबडी भाई सुमड़ी में कुमड़ी यहाँ पे निकल चुके हैं जीएलसी का स्क्वाड जोन में और डेविल के ऊपर यहाँ पे गेनी की तरफ से पुश होने वाला है। शायद से गेनी ने अगर डेविल को स्पॉट नहीं क्या होगा जो बंदा पहले स्पॉट करेगा वो बंदा पहले
रटाएगा एक मेक को, देखेंगे यहाँ पे क्या होता है। बट बैड रेंजर की तरफ से यहाँ पे ओपी हंटर नॉक होते हुए अपार्टमेंट में ये एक लॉन्ग फाइट। चलो इनको भी जोन आ चुका है, तो अभी भाई कौन सी टीम पहले जोन पकड़ेगी या पहले ये फाइट खत्म करके जाएगी, आरपार या पहले जोन को चल। ओ भाई साहब यहाँ पे अकील भी खत्म, मिस्टर की स्क्वाड यहाँ पे दिक्कत में आती हुई, मिस्टर जॉनी और मिस्टर केरी यहाँ पे बच चुके हैं। बैड राजू और बैड रेंजर की तरफ से एक अच्छा खासा पुल, और उसके साथ यहाँ पे मिस्टर जॉनी भी नॉक होते हुए मिस्टर टेडी यहाँ पे मिल चुके हैं। मिस्टर टेडी की भी यहाँ पे सीढ़ी पड़ने वाले, मिस्टर टेडी भी यहाँ पे खत्म। बैड का स्क्वाड भाई वन साइड नाथ करते हुए कड़क मध्ये नाथ भावांनो। चला यांना 1600 जोन है, तो ये जोन पोचतील का मोठा विषय असेल। बॉब इकडे नॉक है, एक सेकंड ये प्रोपिया तेरी चैट वहाँ पे इधर नहीं है रे, क्या विषय क्या है, थामा एक सेकंड, ऐसा गड़बड़ होगा रे। प्लीज सब्सक्राइब करा अपने चैनल, नुस्ती टूर्नामेंट बगू नका, बेस्ट ऑफ लक बैड। बैड जे आई जी एल अपने चैट मधे, प्रोपिया तेरी एक चैट टर्निप पे शो हो रही है, मतलब शो हो रही है, एक चैट यूट्यूब पे शो हो रही है, ये चल क्या रहा है सीन। इकडे बॉबला रिवाइव करतील का भाई, मोठा विषय होता। चला बॉबला रिवाइव करा आणि अजून एक जोन लागलाय। सो टीमा उरल्या 3, प्रशांतचा स्क्वाडचा हा शेवटचा माणूस डेव्हिल्स प्रोफेसर, तुम्हाला पप्पी पप्पी संघटनेचे अध्यक्ष भाई आपल्या चॅटमध्ये आहे। सो ज्यांना कोणाला पप्पी पाहिजे असेल, फुकट हा उधारीवर नाही, सो त्यांनी कॉन्टॅक्ट करा आपल्या चॅटमध्ये। फक्त मागा भाई, तुम्हाला पप्प्याच पप्प्या भेटतील नुसता। चला इकडे बघूया, डेव्हिल इकडे झोनमध्ये जाताना दिसतोय। सध्या एकही झोन एकही टीम झोनमध्ये नाही आहे, सो जी एल सीचं स्कॉड पण झोनमध्ये जाताना दिसेल आपल्याला थोड्या वेळात। बट इकडे बॅडचा स्कॉड थोडा अडचणीत आला आपण असं बोलू शकतो, हे ते पण निघाले। चला ते पण झोनमध्ये निघून जातील, चला कुछ विषय नव्हता। यहाँ पे बॅड की स्कॉड भी सेफ हो जाएगी मेरे ख्याल से। यहाँ पे हीलिंग का थोड़ा मसला रहेगा, बट देखेंगे क्या होता है। दादूस अपने आप को यहाँ पे हील करते हुए क्या ड्रिंक नहीं, नुस्ती हिलअप चालू होती। बट चला इकडे फाइनली सेफ जोन मध्ये वळत आहेत बॅडचा स्क्वाड, बघूया बाकीचे जे काय हाल आहेत। तिकडे एक टीम तर जोन मध्ये पोहोचेल, प्रशांत नाही, आपला टीम मॉन्स्टर का एक बंदा डेविल बच चुका आहे, जो की जोन की तरफ बढता हुआ अपना अलग ही स्वॅग आहे। प्रोप्या स्वॅग राव दे रे तुझा, तू का नाही इस गेम मध्ये, एक मॅच खेळतो एक मॅच खेळत नाही, क्या विषय क्या आहे। चला इकडे जी एल सीचा स्कॉड थोडा मेन्शनच्या साईडला अडकला असं आपण बोलू शकतो। जी एल सीचा स्कॉड इकडे एक किल सोबत सध्या सवय होते, त्यांना गाडीचा विषय होता, सो गाडी आता भेटले, सो ते पण दोनमध्ये वळतील लवकरच। शेवटचे 3 टीमा, जयेश तू सांगितलं का रूम बनवायला, चेतनच्या चॅटमध्ये थांब प्रोप्या, मी क्या बोल रहा हूँ, आपल्या चेतन के चॅटमध्ये जाके रूम बनवले की रे, बोल ना नेक्स्टवाला। अरे रुक रे, वो भी इनमॅची आहे, रुक मॅच होणे दे, आपण अलग सह बायको। अच्छा वहिनींची कृपा का, ओके कुछ विषय नाही, बाय बाय, ओके कुछ विषय नाही प्रोप्या, जरा त्या आय डी पासवर्ड शेअर करायचं काम कर, नाहीतर मॅडचा स्कॉड तू नागपूरच्या ग्रुपला ॲड केलास ना, मी तर आपल्या ग्रुपची चॅनल ग्रुपची लिंक असेल ना व्हॉट्सअपची, तिकडे चॅटमध्ये टाकून देईल। चेतनचा काय आहे चॅनल नेम, चेतनचा चॅनल नेम ना भाई, रुक रे जरा, सध्या चेतन ठाणगे, बाय नाही फटके, अच्छा फटके काय, ओके कुछ विषय नाही, चलने दो, थैंक यू फॉर वॉचिंग द स्ट्रीम, सी यू सून अमोल प्रोफेसर। अरे तू बाय मेन्शन किया था, बग त्याने तुला डायरेक्ट नाइट वॉक ने हाकल रे। यहाँ पे जी एल सी की टीम थोड़ा प्रिजन की तरफ बढ़ते हुए जोन में जाते हुए, यहाँ पे शायद से ये वाला चिकन दादूस के हाथ में है, बैड के स्क्वाड के हाथ में जाता हुआ बायको से झटके। चला लाइक थोड़ा आज डाउन दिसलं रे मला, लाईक करा रे पटापट, लाईक का विषय क्यों थांबाय तुमने, जे कोणी नवीन येत आहे पहिले लाईक करा आणि मग चॅटमध्ये यांना भाई। सो कदाचित इकडे जी एल सीचा स्क्वाडला स्पॉट केलं, यस या पे स्पॉट हो चुके कैलास, क्या या पे कैलास की तिरडी पडेगी, आज कैलास 1v4 करेगा रॉनी के साथ। यहाँ पे देखेंगे रॉनी और कैलास दोनों अलग अलग दिशा में, सो दिक्कत में आती हुई यहाँ पे उनकी टीम, और यहाँ पे रॉनी स्पॉट हो चुके, रॉनी कैसे पाएंगे, यहाँ पे रॉनी
दादूस को मारते हैं। दादूस ने थोड़ा बहुत स्प्रे देने की कोशिश की, बट यहाँ पे रॉनी लो एचपी है, तो कैलाश का यहाँ पे पॉइंट ऑफ व्यू देखना पड़ेगा कि कैलाश इस टाइम पे क्या करेंगे। कैलाश यहाँ पे कवर फायर देने की कोशिश होगी। अरे रे भाई साहब, विषय थोड़ा गलत हुआ यहाँ पे। कैलाश स्पॉट हुआ और कैलाश भी ख़त्म हुए। जीएलसी कैलाश यहाँ पे ख़त्म होते हुए विथ रॉनी, मतलब विथ स्क्वाड मेंबर, विथ टीममेट, यहाँ पे सीधा लॉबी में जाते हुए। अभी भाई बैड के सामने एक सीधी चुनौती है, टीम मॉन्स्टर का ये लास्ट बंदा है जो कि उनको चुनौतियाँ यहाँ पे खड़ी करने वाला है। भाई इस बंदे को भी इग्नोर मत करो, हमने इनका गेम प्ले थोड़ी देर पहले ही देखा है, दो ही किले बट अच्छा प्लेयर है। देखेंगे यहाँ पे क्या 1v4 होता है क्या। मनुन भी हटके बायकोचे फटके मनुन प्रोफेसर हटके, वाह भाई आपला प्रोफेसर सा वेगळा स्वॅग रे। चला इकडे बघूया डेविल काय करतो। डेविल सध्या तरी चिल मूडमध्ये असेल, कारण हा झोन, चला 33 सेकंद नंतर झोन सिंकेज होऊन जाईल। सो हा झोन लागल्यानंतर थोडी गाळण होणार आहे असं मला वाटतंय, बट देखेंगे क्या होता है विषय। चलो यहाँ पे क्या विषय होता है देखेंगे। डेविल चारों तरफ स्पॉट करने की कोशिश में है, बट डेविल को कुछ पता नहीं है कि भाई ये बैड वाला स्क्वाड फिलहाल प्रिजन के आजू बाजू मतलब नुसता हिंडतो है, तो वाला विषय है। सो आता हळूहळू करून कदाचित तिकडे वळताना दिसेल बाप, तर भाई अजून लांबच आहे। सो यहाँ पे आ चुका है डेविल के सामने यहाँ पे बैड का स्क्वाड आता हुआ। यहाँ पे गाड़ी तो स्पॉट हो चुकी है शायद से, चलो गाड़ी स्पॉट हो चुकी है। यहाँ पे स्प्रे लेंगे डेविल स्प्रे लेंगे क्या शायद। यहाँ पे डेविल ने स्पॉट कर लिया है। यहाँ पे अगर 1v2 होता है या 2v1 होता है तो भाई देखेंगे क्या होता है। शोधून मारलं आहे आम्हाला, अरे शोधून ना मारलं भाऊ, ॲक्च्युली मीच बघितलं ते काय विषय झाला तुमचा। चला ती गोष्ट बाजूला राहिली, इकडे बॅडचा स्क्वाड बघूया। तर डेविलच्या हातात आहे भाई 1v2 आरामात करू शकतो, डेविलकडे इतके स्किल्स आहेत, आपण बघूया काय होतंय। दादूस इकडे हळूहळू येताना दिसतो आपल्याला, बघूया क्या विषय क्या होता है। यहाँ पे डेविल थोड़ा खुद को बैक करता हुआ ओके, और वहाँ पे जय ने स्पॉट कर लिया है। जय देखते क्या होगा, और इसके साथ यहाँ पे डेविल की तिरडी पड़ने वाली है दोस्तों। क्या डेविल बच पाएगा। डेविल यहाँ पे वे मेडकिट लगाता हुआ, और ये आया एक मॉली, और डेविल का काम 25 हो चुका है। नेक्स्ट मैच में ये है, अरे प्रोपिया वेलकम, ये वाला चिकन डिनर भाई बैड के खाते में जाता हुआ, नाइस। चलो अभी नेक्स्ट मैच में तैयार हो जाओ। कितनी 7-8-9 किल, ज़रा जास्त मार ले रे। स्ट्रीम स्नाइप आहे वाटतं, स्ट्रीम स्नाइप नाही करणार रे ते भाई। ह्या काय ग्लिच आहे काय कसला, मला गोळ्यांचा आवाज स्टील येतो आहे। सो भाई लोक रेडी हो जाओ फॉर नेक्स्ट मॅच। लेक्रू आयडी पासवर्ड थांब, याला सांग तुम्ही आयडी पासवर्ड बनव, सांगतो याला। हाय सर, स्मॉल कूलर आयडी पास बनव। ओके सांग एक सेकंड। हाँ चला, चलो दोस्तों यहाँ पे फिर से आईडी पास आ चुका है, मतलब अभी चैट में तो नहीं आया बट आ जाएगा चैट में भी। अरे लवकर चालू कर नेक्स्ट मैच। ओ नक्की भाई, प्लेयर 30 पर्यंत जर जॉईन झाले ना तर आपण लगेच चालू करू। ओके तुम्ही थोडा आयडी पासवर्ड शेअर करा, थांबा इथे काय लाईक 23 जाऊन अटकलेत रे, थोडा लाईकवर जोर मारा, 25 लाईक करून टाका चला पटकन, लवकरात लवकर 25 लाईक करून टाका। चेतनजी लवकर येऊन आम्हाला आयडी पासवर्ड द्या। विशाल सिंग, ये मॅच IW का चिकन हे 100%। अरे विशाल सिंग वेलकम टू द स्ट्रीम फर्स्ट ऑफ ऑल आपका। और दूसरी गोष्ट ऐसी है कि IW का चिकन होता रे बट एकदम क्लोज में बच चुके हो जाता उनका, मैंने देखा लास्ट वाला मैच उनका, अच्छा खेल रहे थे वो। साइको गेमिंग हाय,
चॅटमध्ये आय डी पासवर्ड आलं आहे बघा भावांनो, चॅटमध्ये आय डी, ए जय लेकरू ग्रुपमध्ये टाक रे आय डी पासवर्ड, ग्रुपमध्ये शेअर करून आपल्या नातखुळाच्या नातखुळाच्या ग्रुपमध्ये टाक, आणि प्रोफेसरला पण सांग आपल्या मॅडच्या स्क्वाडला आय डी पासवर्ड द्यायला. सायको गेमिंग भावा हाय, वेलकम टू द स्ट्रीम वन्स अगेन. सी ई देवेंद्र भाई, सी ई का मतलब मुझे जितना पता है वो, अब रहने देते. अरे निखिल बे आला रे, चला चांगली गोष्ट आहे. स्लेयर, ओ भाई साहब अभी धीरे धीरे करके नए बंदे हमें देखने को मिल रहे हैं, देखेंगे क्या विषय होता है. आर टी आर, मिस्टर जॉनी, मिस्टर टेडी, फाइटर अमोल, स्पाइडी, एन एक्स टी कैप्टन भाई, याला पण मेसेज वेशन टाकू शकतो. ॲक्शन टी एस एफ कफिल, चल भाई बघूया आता क्या विषय होता है. बॅड नुसतेच नाही, कधी चिटिंग करत नाही, भले एकच क्लॅनचं असलो तरी त्याने मारले. नाही भाई ही गोष्ट खरी आहे प्रोप्या, ये बात से मैं ॲग्री करता हूँ रे, कोई कुछ भी बोले, तेरा भाई इधर बैठा आहे ना जस्टिफाय करने के लिए. आय डब्ल्यू क्लच गॉड, अच्छा खेलता, नसीब खराब है बस. अरे लास्ट मैच में एक्चुअली सीन क्या हुआ मालूम है, उनका गेम प्ले अच्छा हुआ बट थोड़ा कहीं तो मतलब कुछ मिस्टेक होती है, उस वजह से थोड़ा बहुत हो जाता है, कुछ विषय नहीं रे. इस मैच में ट्राई करो ना भाई, इतना क्या आपके लिए कौन सी बड़ी बात है भाई, चिकन निकालना निकाल लो इसमें. ये लाइक और थोड़ा प्रेशर टाका रे, थोड़ा 27-30 करून टाका, तीनच लाइक बाकी आहेत, मी आलो एक मिनटमध्ये. हो नक्की प्रोफेसर, प्रोफेसर जल्दी से जल्दी. यहाँ पे आपले मॉन्स्टर भाई जुड़ चुके हैं, पेन करके भी एक बंदा आ चुका है, ब्लेड जयेश. ओ भाई साहब अभी इनका स्क्वाड फिर से आएगा, कल के 4 चिकन डिनर के विजेता खुद MH07 जयेश का स्क्वाड यहाँ पे आता हुआ. अमोल प्लस उनके ब्लेड और इनका फोर्थ प्लेयर समथिंग अल्टरनेट रहता है, वो कोई भी आ सकता है. ये क्या गड़बड़ है इनकी भाई, प्लेयर तिकडे काय करता, तिकडे कस्टम चालू आहेत रे भावांनो, और तुम उधर सपोर्ट दे रे, कैसा होगा रे ऐसा. चला इकडे अस्ती अस्ती कर. ओ भाई साहब राजला परत बोलवला आहे, अभी ये वाला मॅच दोस्तों फुल हार्ड होगा रे, स्टार्ट कधी करायचं सांग. प्लेयर येऊ दे, प्लेयर येऊ दे, आधी वेगळे खेळतो आम्ही रे. क्या रे क्या विषय, अच्छा 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 आज तुने अपना स्क्वाड लाया क्या, ओके ओके कुछ दिक्कत नहीं है. मॅडचा स्क्वॉड का नाही रे आजमध्ये, मॅडचा होल स्क्वॉड. हां चला मॅडचा स्क्वॉड येतो आहे आता, ओके ओके येऊ द्या येऊ द्या. दादूस कुठं गेला आपला, दादूस पण आला आहे. स्लेअर एक प्लेअर मागवला भाई, म्हणजे हळूहळू काय करता माहिती आहे, प्लेअर आपला आपला स्क्वॉड आणतात. नाईस नाईस, आणा आणा असंच करा, कारण भाई स्वतःचा स्क्वॉड असणार विषय कसा होता माहिती का, आपला कोऑर्डिनेशन ना चांगलं असतो स्वतःच्या स्क्वॉडसोबत. ठीक आहे, तुम्ही आता बोलाल की भाई या स्क्वॉडमधून यांचा आय जी एल घेऊ, म्हणजे जो चांगला खेळतो ॲक्च्युली यांच्यातलं चांगला खेळतो तो घेऊ, त्यांच्यातलं चांगलं खेळतो तो घेऊ, तशी स्क्वॉड होत नाही रे, मैंने खुद से देखा है वैसे. चलो दोस्तों यहाँ पे प्रोफेसर इन द रूम, अभी माहौल थोड़ा गर्म होगा. प्रोफेसर का भी एक खुद का अलग स्क्वाड रहेगा, दादूस का भी यहाँ पे एक अलग स्क्वाड रहेगा. तो यहाँ पे क्या होता है, नहीं रे अच्छा आयला कल्टी मार ली, धोखा दिया इन्होंने बॉब को धोखा दिया. आयरन स्पाइडर भाई वन साइड नाद करता दिसेल. ए जय आजचा टायमिंग लक्षात ठेव, आयरन स्पाइडरची उद्याची आपल्याला शॉर्टमध्ये टाकायची व्हिडिओ, एक 1v4 केला रे भावांनी, सो तितका तर डिझर्व करतोच तो. अनिशा राणे ये बॅड स्पॅरो भाई, पुढच्या 3 मिनटात मॅच चालू होईल, सो तुम्ही तयार राहता पुढच्या 3 मिनटात. हा चेतनजी जरा हातांवर तुमचा कंट्रोल ठेवा, कारण ते कधी पटकन चालू करून मोकळं होतं. चालू व्हायचा टाईम पुढच्या 3 मिनटात, प्रशांत भाऊ पुढच्या 3 मिनटात, कारण आपले 29-27 माणसं जे काय असतात ते तर आलेत. आणि ॲक्च्युली ए प्रशांत तेरा स्क्वॉड किती रे, हां रे भाई नीचे पुरा स्लॉट होल्ड करके बैठे. ओके स्टार्ट कधी करू ते सांग. हां चालेल, मी तुला सांगेन ना काय, थांब जरा
अरे मोहित तुझा एक चार दिसत नाही रे, 45 कर. हां चालेल चालेल, 45 10:45 ही मॅच चालू होईल, सो तेव्हापर्यंत तुम्ही या. ठीक आहे, 29 माणसं तर झालेत असं म्हण. बॅड वन अप, बॅड के यहाँ पे दो स्क्वाड है दोस्तों, तो फुल बुमबम होगा अभी. प्रॉपर टाइम सांग, नाही तर पब्लिक स्ट्रीम्स नाही बोलते रे. अरे लेकरा, अपने को मालूम है ना, हम है ना यहाँ पे, तो क्या गम है. 10:45 को स्ट्रीम चालू करो तुम, कुछ विषय नहीं. ठीक है, ए जयेश किधर भाग गया रे. अरे रे एक्शन भाई रे, निखिल भाई रे, प्रोफेसर भाई रे, क्या विषय क्या इनका, एड़े का बाजार है रे लोग भी. पटापट से रूम में जाओ, थाम मी येतो आहे. अरे भाई 10:45 पर्यंत तुमच्याकडे टाइम आहे भावांनो, सो पटापट येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पटापट 10:45 पर्यंत टाइम दिलाय तुम्हाला मी, सो या तुम्ही. जयेश गायब, ये ब्लेड तो अपना खुद का स्क्वाड लाया तो उसका कुछ विषय नहीं है. जयेश तो भाई ऑनलाइन पण दिसला रे. अरे जयेश का नेटवर्क गेला. छे 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 छे, यहाँ पे जयेश का थोड़ा सीन हुआ, अभी क्या कर सकते. ऑनलाइन वे टाक टाक टाकत रहा. अरे ऑल चे एक ही पब्लिक नहीं रे आपल्या ह्याच्यात, सगळे आपली माणसं आहेत. जय ऑनलाइन वे टाक रे जरा, चालू नको करू. ए चालू माझ्या हातात नाही रे, लवकर आहे जयेश, लवकर आहे भाळा. तिकडे मी त्याला सांगून ठेवलं की 10:45 तर चालू कर. ए लेकरू एक मिनिट होल्ड कर, एक मिनिट होल्ड कर पटकन, एक मिनिट होल्ड कर. अपना एक बंदा आ रहा है रे, वो पूरा अभ्यास विभ्यास छोड़ के आ रहा है, तो उसको थोड़ा एक मिनट का टाइम तो ज़्यादा दिया जाएगा. ओके स्टार्ट मैसेज कर तेव्हा. हो चालेल चालेल, करतो करतो. 10:45 झाले रे ॲक्च्युली, ब्लेड पण बाहेर गेला मॅचचा. अरे एडानं तुम्ही बाहेर नका जात जाऊ रे, यांचे दोन माणसं गायब झाले आता. क्या विषय रे, ऐसा मत करो रे दोस्तों. टाइम जा रहा है, टाइम निकला जा रहा है. जल्दी से ऑनलाइन आ जाओ, चलो पटापट. 30 माणसं झालेत, आपण 30 माणसं चालू करतो, बट काय आता आहे ती रेगुलर माणसं गेलेत ना, सो वो विषय. ये इनका भी दो बंदे थोडा स्प्लिट हो चुके. काय चालू काय, RTR किंग 2 अखिल तर फई या मॅचमध्ये गायब आहे, हैदराबाद ग्रेव्ही यांच्यासोबत गेला आहे. जयेश आला आहे, ओके. लेकरू ब्लेड गायब हुआ रे, बट ठीक आहे चला अभी. ए स्टार्ट कर चल, स्टार्ट कर भाई, ॲक्शन आला. ओके एक कुठं गेला रे, जय 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 जय. हां ए स्टार्ट कर, ओके स्टार्ट कर, चालू करना. हो चालू करतोय स्टार्ट कर रे पटकन. 10:45 झालेत, चला 52 जसं की तुम्हाला टाईम दिलं तर 10:45 चालू करणार आहे. ओके डन 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 डन. भाई पाणी आणायचं विसरलो रे मी, थोडा इकडे चालू द्या, मी पाणी भरून येतो थोडा बॉटलीत आपल्या. तोपर्यंत तुम्ही लॉबी एन्जॉय करा लॉबी. ओके लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलंय, बाकी मी जाऊन आलो थोड्या वेळात कुठे देर मी. ओके चलो दोस्तों बैक टू द मैच. प्लेन पाथ देखेंगे हम यहाँ पे फर्स्ट ऑफ ऑल. तो प्लेन पाथ एकदम सिंपल सा प्लेन पाथ है,
एकदम बोल सकते कि हॉट ड्रॉप वाला प्लेन पाते, क्योंकि मिलिट्री से होता हुआ जॉर्जो पे एंड हो रहा है। तो इस बीच स्कूल, जॉर्जो पुल और मिलिट्री और कोचिंग की, ये चार जगह है जहाँ पे जो मतलब रश गेम प्ले खेलते हैं उनके लिए एक बेस्ट लोकेशन। मेरे ख्याल से यहाँ पे थोड़ा मिलिट्री बेस में गर्दी होने के चांसेस है। नोवा भी एक अच्छा ऑप्शन था रे, बट सिर्फ एक ही स्क्वाड मिलिट्री बेस में। ओ भाई साहब, मतलब बंदे थोड़ा सेफ खेलने के इसमें है शायद से मूड में, तो देखेंगे क्या होता है यहाँ पे। लाइकच्या बटनला भावांनो जरा हाताचा आधार द्या ना। यहाँ पे पोचिंग की और अपार्टमेंट में थोड़ी गर्दी होने की कोशिश है। सुबोध ककरा, वेलकम टू द स्ट्रीम। सुबोध बाबू, वेलकम टू द स्ट्रीम। तुमचा आलाय तसे पहिले लाईक करा चला। पोचिंग की तिकडे थोडी गर्दी दिसतायला, गर्दी बघायला मिळेल आपल्याला असं वाटतंय, कारण मिस्टरचा एक स्क्वॉड उतरला ऑलरेडी आणि त्याच्यासोबत तिकडे आर टी आरचा एक स्क्वॉड प्लस हा कोण आहे, टीम ऑगी ओपी बॉब, चला म्हणजे विचित्र विचित्र नाव आहेत, बट ओके कुछ विषय नाही। इट्स निकू, ओके म्हणजे आहेत नाही ना करता, एक दोन तीन चार पाच स्क्वॉड था इथे। जर यहाँ पे मिस्टर टिडकी आकर पाएगा, देखेंगे यहाँ पे मिस्टर टिडकी सामने दो से चार स्क्वॉड है, म्हणजे यांच्या अख्ख्या याला बॅकअपला तर टीम आहेच, सो उसमें कुछ विषय नाही आहे। रिप्लेक्स काय की तरफ से यहाँ पे मॅड अल्ट्रॉन नॉक होते हुए, वेल प्लेड। और बॉब यहाँ पे खत्म होते हुए शायद, चलो यहाँ पे जाएंगे अपन सीधा ही रिप्लेक्स काय की तरफ। रिप्लेक्स काय भाई कुठे राहिला तू, हाँ चला यांच्याकडे जाऊया आपण। कोचिंग में फिलहाल तो पूरा मतलब गर्दी थोड़ी मोकळी होगी असं आपल्याला वाटतंय, मोकळा श्वास इकडे कोणाला दिला जाईल। ओ भाई साहब, यहाँ पे आर टी आर की टीम दिक्कत में। चलो मॉन्स्टर की टीम ने यहाँ पे अपने एक बंदे को नॉक तो मतलब हो गया था, बट उनको चलो बैक भी कर लिया। मिस्टर का स्क्वाड यहाँ पे ख़त्म होता हुआ, मैड का एक बंदा बच चुका है यहाँ पे, मैड लेजेंड। मैड लेजेंड यहाँ पे क्या कर पाएगा, मैड लेजेंड के सामने। ओ भाई साहब, जॉर्जो पुल में भी फुल मतलब गर्दी है रे। ओ भाई 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 भाई, जॉर्जो पुल और पोचिंग की असा जोन लागायला पाहिजे होता एकदम सरळ साधा, जॉर्जो पुल आणि पोचिंग की, कारण तो फक्त एकच माणूस उतरला आहे जो की मिलिटरीमध्ये। अरे हार्ड झोन लागले रे, म्हणजे हार्ड झोन नाही बोलू शकत। ओपी हंटर की तरफ से वहाँ पे एक नॉक, तो ओपी हंटर को भाई देखा जाएगा। चलो ओपी हंटर की तरफ बढ़ते हैं हम सीधा ही। ओपी हंटर भाई वेट 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 वेट, चला बैड दादूस की तरफ से वहाँ पे रिफ्लेक्स काय की तिरडी भाई पाड़ी गई है, तो हम रिफ्लेक्स काय को देखेंगे। आयरन स्पाइडर उनके कवर में हाजिर होंगे शायद से, जैसे कि मैंने कहा आयरन स्पाइडर वहाँ पे अपने बंदे को रिवाइव देते हुए और बैड दादूस यहाँ पे धीरे धीरे करके आते हुए, क्या यहाँ पे बैड दादूस पुश करेंगे अपने स्क्वाड के साथ, बट उनके लिए चुनौतियाँ खड़ी करेंगे वहाँ पे ब्लेड। ब्लेड पीछे से आते हुए, ब्लेड यहाँ पे आ चुके, क्या वहाँ पे ग्रेनी भी आएगी। चलो ओ भाई साहब, यहाँ पे ब्लेड आए और ब्लेड दोनों को खा के चले भी गए, वेल प्लेड ब्लेड भाई, वेल प्लेड। सो इकड़े थोड़ा विषय गंभीर है, बट वहाँ पे मॉन्स्टर के स्क्वाड को थोड़ा दिक्कतें पैदा करते हुए। चलो मॉन्स्टर के स्क्वाड की तरफ बढ़ेंगे, बट उसी के साथ वहाँ पे दादूस को भी थोड़ा नज़रअंदाज नहीं कर सकते, क्योंकि दादूस ने यहाँ पे पुश करने की ठान लिया और दादूस यहाँ पे पुश करते हुए रेंजर का थोड़ा बैकअप लेट आएगा शायद से मेरे ख्याल से, बट वहाँ पे जय का थोड़ा मतलब जय का कवर फायर थोड़ा अच्छे से आएगा शायद से, बट चलो एक मॉली डाल दी गई है तो एक अच्छा प्लान बोल सकते हैं हम यहाँ पे। ऑगी यहाँ पे नॉक करते हुए दादूस को, वेल प्लेड। चलो सर 20 गेनी यहाँ पे नॉक प्लस फिनिश हो चुके बैड की स्क्वाड की तरफ से, यहाँ पे ब्लेड क्या कर पाएंगे, ब्लेड के ऊपर अभी पूरी निगाह रहेगी। हाँ यहाँ पे एक नॉक ओपी हंटर की तरफ से, यहाँ पे कैसा नॉक होते हुए डेविल इनका लास्ट मैन स्टैंडिंग। पोचिंग की में अभी मॉन्स्टर का स्क्वाड थोड़ा नॉक से जूझते हुए, यहाँ पे डेविल क्या कर पाएंगे, डेविल देखते हैं क्या अपने बंदों को बचा पाएगा। डेविल भी खुद लो स्पीड, क्या यहाँ पे, चलो यहाँ पे डेविल ने वन साइड नाथ कर दिया है रे मिस्टर के स्क्वाड को पूरी तरह से निस्तनाबूत करते हुए। यहाँ पे डेविल का अपना मॉन्स्टर का स्क्वाड नाथ कर रहा है नाथ। चलो डेविल यहाँ पे अपने खुद की हीलिंग पहले करेंगे, बट उसी के साथ वहाँ पे थर्ड पार्टी करते हुए ये बंदा आया शायद से, पेन पेन था भाई,
उस पेन ने पेन देने की कोशिश तो की थी, बट वहाँ पे राज की तरफ से अपना बैड एक्शन नॉक हो चुका है। तो चलो हम सीधा बढ़ेंगे अभी टीम जयेश की तरफ। टीम जयेश भी यहाँ पे फिलहाल एक किल के साथ सर्वाइव करती हुई। शाउट आउट आकाश, प्रशांत, साहिल, सुबोध, भावांनो सर्वांना हृदयाच्या बुडापासून इज्जत आणि लांब लचक शाउट आउट। आकाश, प्रशांत, साहिल आणि सुबोध चौघाही भावांनो फुल इज्जत। सो चला इकडे बॅक टू द मॅच। राजकडून एकाचा तिरडी पाड गेम प्ले झाला ऑलरेडी। सो आपण जाऊया बाकींच्याकडे। बॅटचे भाई जरा इतके स्कॉड आहेत ना की बॅट वन, बॅट टू, बॅट थ्री असे नाव द्यायला पाहिजेत। तीन ते चार स्कॉड त्यांचे आहेत आपल्या ह्याच्यात। बघूया बॅट वन अप इकडे काय करतो। बॅट वन अप सध्या फुल सेफ गेम प्ले बोल सकते। सो आय डब्ल्यू इन्फॉर्म, अरे भाई नाद रे नाद, नाद हे बघ त्यांनाच बघतो आपण, नाद केला डायरेक्ट नाद। डेव्हिडनी जरा वन साइडच नाद केला, थोडा क्लच गॉडला तुम्ही घालवला रे बाकी। चार चार सहा आठ नऊ किल, नाईस गेम प्ले रे, फुल रशवाला। गौरव भाऊ वेलकम टू द स्ट्रीम। भावा मी पण सौरभ भाऊ मी येऊ का कस्टमला, अरे ये ना भाऊ, अरे भावांनो तुमच्यासाठीच कस्टम ठेवला रे मी, तुम्ही प्रॅक्टिस करा कारण बी जे एम आय सध्या तरी भाई प्ले स्टोरला नाही, सो कोणी कस्टम ठेवत नाही काय नाही रे भाई। क्लच गॉड को स्ट्रीम देख के मारा पेन ने, ये पेन को मैं पहचानता नहीं रे भाई, सो उसने मेरी स्ट्रीम स्नाइप की होगी लग तो नहीं रहा। लिकट पाटिल हाय दादा ब्लेडला बघ ना, अरे नक्की, पण ब्लेड मला गायब दिसला रे, ब्लेड मेला रे, मेला ब्लेड हे काय ब्लेड मेला मेलो रे आत्ताच, हां तेच ना मी पण त्याला बघत होतो, मला वाटलं ब्लेड बोललो वन वी फोर करेल परत। तुषार मात्र वेलकम टू द स्ट्रीम। हाय दादा मी आदित्य आहे, यो माझा फ्रेंडचा फोन आहे। अच्छा अच्छा अच्छा, अरे थँक्यू थँक्यू आपला आदित्य, आता ऑनलाईन नाही आलास तू, चला इकडे बघूया। हा कोण बॅड स्पायरो, बॅड स्पायरो इकडे दिक्कत नाही आते, चलो सीधा ही पुश। ओ भाई साहब वन साइड नाद करते हुए अमोल के खाते में एक किल जाता हुआ। आकाश वर्था वेलकम टू द स्ट्रीम। चला इकडे बघूया क्या विषय हो रहा है। वहाँ पे बैड वन अप शायद से स्पॉट हो चुके हैं और बैड वन अप यहाँ पे खत्म भी हो गए। गन नहीं भेटली। अच्छा अच्छा, अरे तेज बोल लो तू आसा इसका लौका मिला कसा, हमारा डाउट चलता तेरे। यहाँ पे बैड वन अप के सामने वन वी फोर की सिचुएशन है। चलो इनको थोड़ा इग्नोर किया जाएगा, इग्नोर मतलब इनको बाद में देखेंगे क्योंकि वो वन वी अपना वो तो वन वी फोर नहीं, फोर वी वन आराम से हो जाएगा। यहाँ पे बैड प्रोफेसर, बैड का स्क्वाड यहाँ पे कहा जा रहा है फिलहाल तो रोजो का ब्रिज क्रॉस करते हुए। अभी भाई इस मैच में टॉप मोमेंट कहाँ आने वाले मालूम है क्या, टीम मॉन्स्टर प्लस ये टीम बैड और टीम जयेश, ये तीन स्क्वाड है जो कि इस मैच में फुल बुमबाम करेंगे। यहाँ पे मी दादा मैं दादा एक सॉन्ग बोलना, अरे काय पाटील शेट आमचा आवाज इतकाही चांगला नाही की आम्ही एखादा गाणं बोलू। सो जरा राहू द्या रे, मॅचकडे लक्ष देऊ ना आपण। गाणे में क्या रखा है भाई, जाओ मस्त खाना बिना खाओ, खाने में है जो है वो खाने में है, गाने में क्या है ठीक है। अरे कसं माहिती आहे आवाज थोडा आपला हे नाही आहे, बाकी विषय काय नाही। सो बॅक टू द मॅच। बॅट प्रोफेसर इकडे त्याची फरारी घेऊन आला आहे आणि फरारीला सध्या सेफ करून मोकळा आला आहे वेअरहाऊसमध्ये। आपण बाकीच्यांना पण बघूया इकडे टीम जयेशचे काय हालचाल आहे। सध्या टीम जयेशचे हालचाल दोन किलसोबत सर्वाईव करतात, थोडा इकडे सोरट ओढावडी चालू आहे। सोरटमध्ये आता काय मागतात बघूया आहे, कदाचित एम फोर वगैरे घेत असेल, जसं की मी बोललो एम फोर आणि स्कोपचीच कमतरता असेल यांच्याकडे 100%। चला मॉन्स्टरच्या स्कॉड पण स्कॉडकडे पण एकदा बघून घेऊ आपण। ए फाईट कुछ ज्यादा दूर नाही आहे रे, रोजकचे स्कूल ज्यादा दूर नाही आहे। काय भाई आवाज चांगला नाही आहे तर ट्विर एक मार तर भाई हे नाही का आलं मला ब्लेड ब्रो, हे नाही का आलं, तू त्या हिशोबानं हे मेन्शन केलं होतं बट ॲक्च्युली मला कळलं नाही ते। सो यहाँ पे मॉन्स्टर के बंदे तीन बंद मॉन्स्टर का स्कॉड यहाँ पे तीन बंदों के साथ सर्वाइव करता हुआ
तो चलो अभी यहाँ पे ये जाएंगे स्कूल में, अगर ये स्कूल में जाते तो रोजक में इनको टीम बैड का सामना करना पड़ेगा, बट देखेंगे विषय क्या होता है। बैड प्रोफेसर कम ऑन, क्लच गॉड का क्या सीन भाई, क्लच गॉड का क्या सीन, तो क्लच गॉड ने दम तोड़ दिया पर फाइट अच्छी थी उन्होंने भी, दो किल करके अपने नाम, उसके बाद उन्होंने लॉबी में जाना बेहतर समझा। सला बघूकडे जोन वन साइड लागत होते, विचित्र विचित्र जोन लागतात, इसमें क्या अर्थ है क्या, बोल ना दादा प्लीज एक सॉन्ग ओनली। अरे भाऊ बोलू रे बोलू, चल तुझ्यासाठी बोलू, थोडं थांब हां थोडं थांब, ये ही वाली मॅच संपू द्या पण नक्की तुझ्यासाठी एक सॉन्ग बोलू, ठीक आहे। चला इकडे बॅटच्या स्क्वॉडकडे लक्ष देऊया, तर बॅटचा स्क्वॉड रोजकमधून आता निघण्याचा प्रयत्न असा तो सरळ सरळ इकडे बॅड वन अप थोडा अडचणीत येईल असं मला वाटते, कारण त्याच्या पाठूनच जयश स्क्वॉड आला आहे, जोन तर इतका काही त्रास देणार नाही, सो पहिला जोन तर पहिला नाही सेकंड जोन असेल आय थिंक, हां सेकंड जोन आहे। सुबोध बॅड, हां तेच तेच बॅड अभी मचाए गिरे मुझे ऐसा लग रहा है, बट उनको त्रास देने के लिए जयश का स्क्वॉड है प्लस अपना मॉन्स्टर का स्क्वॉड है, दूसरी रूम बनू का, नको 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 थांब तू थांब, ब्लेड भाव होल्ड कर रे होल्ड कर, तिकडे रूम बनवून मी सांगून ठेवला ऑलरेडी, सो कुछ विषय नाही, जब लगेगा ना भाई मैं खुद से बोलूंगा तुमको। यहाँ पे बैड के सपोर्टर चैट में आते हुए, बट वहाँ पे उसी के साथ बैड का वन अप नाम का ये बंदा दिक्कत में आता हुआ, तो ये जोन में आने की कोशिश करेगा और उसकी पेटी वही पड़ेगी जैसे कि मैंने कहा, बट देखिए यहाँ पे क्या होता है, थोड़ी मर्सिडीज फिरवताना दिसेल, अरे मी 7 डे यूज केले आहे म्हणून, अरे कळालं कळलं तू काय बोलतो मला, बट स्वतः गरज नाही ना रे, गरज लागल्याशी मी तुला स्वतः बोललो नसतो का। चला यांना पण झोन जायचं 400 मीटरचा, आणि इकडे अवघड आहे अवघड आहे, अभी कुछ तो लोचा होणेवाला आहे रे, हे सी वी देवेंद्र भाई ब्रिज होल्ड करके बेटा आहे, कोणाला सांगू नको बनवायला, बंधूज अरज आत्ता कधी लावशील रूम, अरे भाई ह्याच्यानंतर लगेच या ये मॅच खतम और इसके बाद फटाफट से दुसरी रूम चालू। दादा उद्या लवकर कर ना स्ट्रीम, अरे लवकरचा विषय कसा आहे माहिती आहे, अरे पोरं जेवतात रे, ॲक्च्युली मी अजून 15 मिनटं लेट करायचा विचार करत होतो त्याच्यामुळं, काय बंधूस अरज अरज भाई थोडा थांब, शेवटचे 2 टीमा उरतील ना तेव्हा आपण तुम्हाला नवीन आयडी आणि रूम आय डी पासवर्ड तुम्हाला चॅटमध्ये आम्ही मेन्शन करू। ब्लेड नेक्स्ट रूम आय डी पासवर्ड बनव तू, ठीक आहे आत्ता नको बनू, शेवटचा 2 टीमा उरते। चला इकडे एक टीम येताना दिसेल, इकडे एक टीमचं ही तिरडी पडेल का, बॅडची टीम आली इकडे आणि बॅडची टीम याला घेऊन जाईल का, आमचा पत्ता असेल बॅडची टीम आली आणि दादू तिकडे अडचण, तिकडे बॅडची टीम याला चिरडून जाणे ग पुरा याचा चुरा केला रे यांनी, सी ई देवेंद्र भाई तेरा पुरा मतलब लिखित पाटील गप रे शेंबूड आम्हाला मारला ना तुम्ही ब्लॅक एका आणि ऑगी आणि इट्स निकू आणि ओ पी बॉब, अच्छा अच्छा चला इकडे बघूया कडक बॅड प्रोफेसर, अरे बॅड प्रोफेसर कडक आहे वो विषय नाही, बट वो सामने वाला बंदा थोडा लो था रे। चलो वहाँ पे आय जी रॉ की तरफ से बॅड वन अप को दे दिया है लॉबी का रास्ता, तो अभी विषय भाई सीधा सीधा विषय है, यहाँ पे बॅड वाला ने ब्रिज होल्ड करके रखा है, बट देखेंगे भाई माझी टीम आहे ती, अच्छा 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 ओके ओके गौरव, अरे असंच ना मी काय बोलतो ऐका ना, चॅटमध्ये जेवढेत ना तुम्ही जेवढेत ना जेवढे सगळ्यांनी एक काम करा ना, आजचा तर दिवस निघून गेला आहे, ऑलमोस्ट 2 मॅची बाकी आहेत आपले 2 ते 1 मॅच, ठीक आहे, तर उद्या काय करा माहिती आहे का, उद्या येताना ना स्वतःचा एक स्क्वॉड घेऊन या, ठीक आहे, म्हणजे याच्याने काय होईल माहिती आहे का, याच्याने थोडी माणसं वाढतील प्लस त्यात मजा तुम्हाला पण येईल, ठीक आहे, स्क्वॉड वाढले की कसं थोडा फाईटमध्ये इंटेन्सपणा जास्त वाढेल ना रे, म्हणून सांगतो माणसं घेऊन या, त्यांना लिंक पाठवा आपल्या चॅनलची, आणि जर कोणाला व्हॉट्सअपच्या ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर मला सांगा, माझा आहे भाई, ओके 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 भाई समजलं समजलं। अभी यहाँ पे मॉन्स्टर की स्क्वॉड ब्रिज क्रॉस करने जाएगी, बट उनको सामना करना पड़ेगा बॅड के स्क्वॉड का, अरियंट भावा कसा आहेस, अरे मी एकदम मजेत, तुम्ही कसे आहात भाऊ, चलो यहाँ पे देखने लायक बात रहेगी कहाँ तक बॅड वाले क्या यहाँ पे इनको जोन में आने देंगे। दादा मी आणि ब्लेड चिठी, अच्छा 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 ओके ओके ओके
हाँ मला कर व्हॉट्सअपला ॲड. तुम्हाला मी सांगेल आज नाही उद्या, उद्या उद्या लिंक टाकेल तुम्हाला मी, ठीक आहे? त्या लिंक थ्रू जॉईन व्हा तुम्ही. चला इकडे बघूया, कदाचित यांचा थोडा विचार बदलला असं मला वाटतं आहे, कारण झोन पण अजून कन्फर्म लागला नाही ना रे की रिस्क घ्या आणि झोनमध्ये जा. समोर बॅटची टीम वाट बघत होती, बट कदाचित अजूनही बॅटची टीम वाट बघते. जय आणि रेंजर. सो भाई, बॅटची टीम समोर वाट बघते. तू विश्वास पल्लांगला जिमलो, तू तुझी देव अरे तू विश्वास पल्लांगला जिमलो, तू तुझी देव गेस द सॉन्ग. अरे भाऊ शप्प सांगतो, तुम्हाला एक सेकंडसाठी ना खूप कन्फ्यूज करून ठेवलंस, बट ठीक आहे. सर थोडा वेळ द्या मला, थोडा वेळ द्या. इकडं आता एक फाईट होण्याचे खूप जास्त पॉसिबिलिटीज आहेत. टीम मॉन्स्टर आणि टीम बॅडमध्ये इकडे ब्रिजवर फाईट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, आणि तिकडे जयचा स्क्वॉड पण काय जास्त लांब नाही आहे. झोन लागायची वाट बघतात तिन्ही स्क्वॉड, झोन लागायची वाट बघतात तिन्ही स्क्वॉड. भाई टॉपवाले माझ्या स्क्वॉडमध्ये जॉनाथन डायनामो आणि मॉर्टल होते, पगार नाही दिला म्हणून सोडून गेले. ये सहिता गुरु. दादा तू कोहली बोलणार आता, थांबा भाऊ ना, इकडे आपण सध्या मॅचकडे लक्ष देऊया. तुमच्या सर्वांचे जे काय असेल आपण बघून घेऊया का. रॉक इथे सध्या तरी सगळ्यांना स्पॉट करण्याची कोश तू वेडा आहेस. अरे भाई तुम्ही बोलाल ते रे. सध्या आपण रॉची काय स्ट्रॅटेजी ते मला तर अजून स्टील कळालं नाही आहे. तुम्हाला कळत असेल तर भाई समजून घ्या. मॉन्स्टर भाई काय करतोय, चला गाड्या घेऊन निघालेच खरी गोष्ट आहे, बट तिकडे बॅडवाले वाट बघतायत रे. यहा पे ये बिन की राह देख रे भाई. झोन लगा और सभी के ओ भाई वहाँ पे फाइट होगी, फाइट होगी वहाँ पे दोस्तों. तो हम बढ़ते सीधा जय के पॉइंट ऑफ व्यू से मैच देखेंगे. यहाँ पे चलो आई जी रॉ भी थोड़ा आराम करता हुआ रोशन राने. चला भाव ना पहले लाइक करा रे, लाइक करा. लाइक करने को चिंगूसपना मत करो रे, चिंगूसपना करके आपको क्या मिलने वाला है. लाइक वैसे भी आपके जेब में से थोड़ी जाने वाला है. हाँ 30-31 लाईक झालेत, ठीक आहे. त्या 31 लाईकचा आपण आता एक सिंपल साधा टार्गेट ठेवू की 35 लाईक. नेक्स्ट टार्गेट 35 लाईक ठेवूया, ठीक आहे. बघूया आता तुम्ही 35 लाईक किती लवकर करतायत. ही मॅच संपेपर्यंत भावांना 35 लाईक व्हायलाच पाहिजेत, ओके. इकडे थोडा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न असेल असं मला वाटतं. टीम मॉन्स्टरचे एक बंदा डेविल और रॉ यहाँ पे दोनों तरफ से जाते हुए, बट बैड प्रोफेसर वहाँ पे थोड़ा बैक लेते हुए, शायद से नहीं बैड प्रोफेसर का कुछ तो अलग ही इरादा है दोस्तों. बाबा गनाला वेज शिवी दे, नको रे थाम ना, जरा थाम ना. वेज शिवी तो भाई काय बोलायचं त्याला, त्या भावा शप्प सांगतो. वेज शिवीमध्ये मजा नाही रे, बट नॉनव्हेज आपण यूज नाही करत ऑन स्ट्रीम, ठीक आहे. जी गोष्ट खरी आहे ती गोष्ट खरी आहे. यहाँ पे स्नायपिंग स्किल देखनी. ओ भाई साहब प्रोफेसर की यहाँ पे एक गलती और खुद का नॉक उन्होंने दे दिया है सामने वाली टीम को. अभी देखेंगे क्या सामने वाली टीम के ऊपर से यहाँ पे थोड़ा प्रेशर आता है क्या, यहाँ पे उनके ऊपर थोड़ा रश होने की पॉसिबिलिटीज तो है, बट जिगरे में दम चाहिए भाई. देखेंगे अभी रॉक के जिगरे में कितना दम है. जय के ऊपर यहाँ पे स्प्रे लेते हुए यहाँ पे प्रशांत थोड़ा आगे जाने की कोशिश करेंगे. बैड रेंजर वहाँ पे नॉक. भाई साहब यहाँ पे थोड़ा दादूस भी दिक्कत में आ चुके हैं. प्रोफेसर फुकट का किल जाते हुए माझे ऐकून घे भाई. बोल ना, बोल भाई कौन विनर होना, लवकर बोल. मेरे ख्याल से यहाँ पे अभी इस दो टीम में से तो अपना मॉन्स्टर वाली टीम ये बाजी मारेगी, क्योंकि वैसे भी यहाँ पे दादूस भी शायद से नॉक है. नहीं रे बैड की टीम पूरी तरह से निस्तनाबूद. ओ भाई साहब अभी मज़ा आएगा. माझा ऐकून घ्या. अरे बोल ना भाऊ, बोल ना, बोल बोल बोल. टीम जय जिंकेल वाटते वाटते. मला ग्रुपला ॲड करा. करतो करतो, तुम्हाला सगळ्यांना ग्रुपला ॲड करेल मी. पण सगळ्यांना आधीच एक सूचना आहे भावांनो, सूचना म्हणजे काय असं हे नाही आहे, फक्त ग्रुपमध्ये एंटर झाल्या ग्रुपच्या ग्रुपवर क्लिक करा आणि त्या तिथे जाऊन ना हे करा, आपलं काय बोलतात त्याला, ग्रुपचे नियम वाचून घ्या बस. सॉन्ग यू माझा ये डॅश बताना पडेगा माझा भाई. तू एक नको नको करून ठेवला रे मला. गाण्याच्या वेंडा चालू केला तू बाकी चॅटमध्ये. ओनली वेज स्ट्रीम नो नॉन वेज. बरोबर आहे भाई, बरोबर आहे. आज कस्टम होईल का जय विचारतोय.
अजून कष्ट होईल का? अरे होईल ना भाई, अजून होईल, अजून होईल. प्लेयर वाट बघतायत रे चॅटमध्ये नेक्स्ट रूमची. नेक्स्ट रूम ऐक ना, ऐक ऐक ऐक, नेक्स्ट रूम ब्लेड बनवणार आहे, सो त्याला टेन्शन घ्यायला नको सांग, ठीक आहे? नेक्स्ट रूम ब्लेड बनवणार आहे माझा. ये दस एक मॅच ना, हां और एक मॅच होगी रे इसके बाद. माझा बाप्पा हे भाई तू काय येड्यासारखं करतोय रे, त्याला डेंजर रे तू पण खरंच. ओके आय डी पास दे, बनू का आता? ए नको, हां बनव 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 ब्लेड बनव 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 भावा. प्लीज लाईक सबस्क्राईब करा भावांनो. प्रोफेसर की भाई हम पे कुछ ज़्यादा ही कृपा आहे, बट प्रोफेसर फुकट में मारा रे तू. चला मला पटापट चॅटमध्ये सांगा कोण जिंकेल, टीम जयेश या टीम आपला मॉन्स्टर. आय एम वेटिंग भाई. अरे भावांनो पटकन, डोंट वरी डोंट वरी, अगले दो मिनट में चैट में आईडी पासवर्ड आ जाएगा. चलो यहाँ पे जोन भी लग चुका है. मैच लवकर करा रे दादा, तू बोल सर सॉन्ग. अरे भाई शप्प सांगतो तुम्ही माझी काढायला घेतले रे आज सॉन्ग बोल. ठीक आहे चल जस्ट सेकंड, हां बोल बोल भाई. आप केले भाई सब कुछ, जान भी हजर रे तुम्ही आहेत तर भाई मी आहे. थांबा एक सेकंड, आपण एकच सॉन्ग आणि तो एकदाच आ का, कारण भाई आपल्याला पर्सनली तो सॉन्ग आवडतो त्याच्यामुळे. टीम ए ए वटाण्यांनो एक सेकंड, एक सेकंड एक सेकंड, बॅक टू द मॅच. इस मॅच की बात होगा जो होगा वो पूरे यहाँ पे फाइटिंग चालू हो चुकी है. मॉन्स्टर की आई सी यहाँ पे नॉक हो चुके हैं, उसके साथ यहाँ पर राज प्लस जयेश प्लस ग्रेविया भी नॉक हो चुके हैं. अगर फाइटर अमोल को यहाँ पे थोड़ा बहुत डैमेज दिया जाता है तो फाइटर अमोल के साथ पूरी टीम जयेश खत्म हो जाएगी. ओ भाई साहब यहाँ पे राज लास्ट मैन स्टैंडिंग और यहाँ पे ग्रेविया खत्म होते हुए. बहुत मतलब बहुत ज़्यादा हार्ड मैच हो रहा है ये वाला. राज लास्ट मैन स्टैंडिंग है, क्या राज अपने टीम को बचा पाएगा, राज जयेश को पहले रिवाइव कर पाएगा या नहीं. नेक्स्ट मैच का आईडी पासवर्ड आ चुका है दोस्तों, तो फटाफट से लाइक करो स्ट्रीम को और नेक्स्ट रूम में ज्वाइन हो जाओ. टीम गांडर इज कमिंग. अरे रे येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. चला इकडे जयेशला वाचवण्याचा एक प्रयत्न असेल, पण बघूया. 2v2 ची सिच्युएशन आहे आता, सरळ आणि क्लिअर मॅच आहे. समोरचा एक नॉक आहे, सो 3v2 ची सिच्युएशन आहे. इकडे कदाचित डेव्हिल आला, डेव्हिल एक काय कव्हर फायर दिला रे कडक. चला 1v3 सिच्युएशन, पटापट पटापट. ओ भाई साहब यहाँ पे डेव्हिल मॉन्स्टर के स्क्वाड की तरफ से चिकन डिनर निकलता हुआ दोस्तों. वो भी कितने आईच्या गावात पाऊस 18 किल. अरे डोळे बाहेर आले रे माझे भाई, 18 किल के साथ चिकन डिनर. ओ भाई 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 भाई, 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 भाई. गजब रे, खतरनाक रे खतरनाक भाई. नाद 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 डायरेक्ट. दादा तू बोल तू. हां थांबा 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 थांबा. ए नेक्स्ट रूम का आईडी पासवर्ड चॅट में दे दिया गया गाइस, तो फटाफट से वहां से आ जाओ. दादा आता तरी बोलना सॉन्ग. अरे 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 थांब थांब दादा थांब भाई थांबा एक सेकंड एक सेकंड एक सेकंड. अभी तेरी पहले रिक्वायरमेंट्स कंप्लीट होगी, उसके बाद अपने स्ट्रीम के आगे की बात होगी. ओके जस्ट अ सेकेंड. भाई दररोज उठून सुटून थंड वगैरे खाणं आहे आपलं, सो आपला आवाज काय चांगला नसेल, बट तरी ठीक आहे. आवाज चांगला आहे त्याच्यासाठी काय विषय नाही आहे, खास भाई आपला एक भाऊ बोलला आहे त्याच्यासाठी म्हणून. ठीक आहे, एक शेवटची मॅच आहे, पटापट जॉईन व्हा का. ही शेवटवाली मॅच आहे का, शेवटची मॅच आहे, पटापट जॉईन व्हा. सो कुछ ज़्यादा टाइमपास मत करो. गाय तुझ देऊळ साजतये गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान पालकीला नाचिन गुल्लाल उजळून चैताचे मैनान गो, चैताचे मैनान. गाय तुझ देऊळ साजतये गुल्लाले डोंगरान गो, पालकीला नाचिन गुल्लाल उजळून चैताचे मैनान गो, चैताचे मैनान. चला भावांनो बस आपला एक आवडता गाणं आहे, सो तोच बोललो. बाकी आपल्याला काही जास्त गाणे वगैरे येत नाही, आवाजचा काही विषय नाही आपला, सो तुम्ही बोलले म्हणून बोललो. ठीक आहे चला बॅक टू द मॅच, बॅक टू द आपला जे काय काम आहे तिकडं बघूया, लक्ष देऊया. शेवटची मॅच आहे, जय
एक काम करना लिखरू, ये चैट का जो आईडी पासवर्ड है आपने ग्रुप में डालना। सर नॉइस सॉन्ग, अरे चेतन जी इज्जत रे आपको, नदा दादरे बोलना। अरे पाटिल झालं तुमच्यासाठी बोललो ना, अजून काय पाहिजे? कसा वाटला चिकन? अरे प्रशांत शेठ त्याला चिकन नाही बोलत रे त्याला चिकन चुरा बोलतात डायरेक्ट तुडव्या गंपले रे। नाद होता नाद मस्त, पण 15 किलो टोटल, समथिंग 15 या समथिंग काहीतरी होते। किलचा विषय कुठपर्यंत गेला रे? 34 किल, 35 किल, एक किल बाकी आहे कोणीतरी एकाने किल आपला, सॉरी किल बोलतोय, सॉरी हे 14 किल बोलत मी किलवरच गेलो। लाईक 35 लाईक झालेत आपले, सॉरी 34 लाईक झालेत। एक लाईक करा आणि पद्धतशीर एक नंबर तुझ्या होटावर स्वीट स्वीट किस। अरे 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 पाटील साहेब, ती किस तुमच्या होणाऱ्या ह्यांच्यासाठी ठेवा, आपल्यासाठी फक्त इज्जत द्या बस। आपल्या इज्जत भेटली तरी बस आहे, बाकी काही आपल्याला अपेक्षा नाही आहे, ठीक आहे? हे आय डी पास चॅट में स्पॅम हो रहा रे, फटाफट से जॉईन हो जाओ। किसकी राह दे करो तुम लोग? जयेश किधर रे? लोग जयेश क्या कर रहा है यहाँ पे? एक्शन भाई तू भी आ चल पटकन, टाइम पास करते रहो तुम लोग बहुत ज़्यादा। यहाँ पे रूम छोड़ के क्या खेल के रहे हो? आई एम ऋषि भाई, तू धीर गए थोड़ा अपने थम। चल प्रशांत भाऊ पटका है, परत चल, परत नात कर दे, परत नात कर। 17 ओके, कदाचित ही वाल्या पण डुओ खेळू, माझा असा विचार चालू आहे, बट बघूया। ब्लॅक एक्का ऑगी इट्स निकू आणि बॉब, अरे भाई बॉब त्याचा स्कॉड घेऊन आला रे, असाच भाई प्रत्येकाने स्वतःचा स्कॉड घेऊन आले तर कसा पब्लिक वाढला बघ, विचार करा तुम्ही पण। आता बॅडचे ॲक्च्युली बॅड मॅड आणि हे दोघं यांचे टोटल 3 स्कॉड असतात, 3 ते 4 स्कॉड त्यांचे असतात। आता नाही इतकी गोष्ट वेगळी आहे, बट त्यांचे नॉर्मल डेला 3 ते 4 स्कॉड असतात। चिनू अंकर 4v4 सध्या प्लेअर आहेत, तो एन्जॉय करा दादा, मी उद्या येणार। हो चालेल ना पाटील, आरामात आरामात, कुछ विषय नाही रे। जरा कोणीतरी एकाने लाईक नाही केलं तो लाईक वाढवा, जरा पटकन 35 लाईक करून टाका। ओ 34 लाईक मेरे डोळे में खटक रे रे कब से। स्कॉड घेऊन या भावांनो, जे कोणी तुम्ही नवीन नवीन येताना तुम्ही स्वतःचा स्कॉड घेऊन आले तर कसं माहिती आहे का, तुम्हाला सोपं पडणार आहे भाई। मला काय, मी 24 माणसं जरी असले तरी मी चालू करणार, मी 30 असले तरी चालूच करणार आहे। सो आपने को कुछ विषय नाही, तुमको विषय होगा जो आपल्या टीममध्ये कॉर्डिनेशन असतो ना, बस लिविक लाव भावा, आर्केड लाव कमी असेल तर। नाही करेंगे ना, जो रहेगा वो विषय देख लेंगे रे, उसमें क्या विषय इतना। आर्केड नहीं तो लिविक लगा देंगे, आर्केड नहीं लिविक लाएंगे, लिविक या आर्केड में मजा नहीं आता रे। माला भाई पर्सनली कंट्रोल है तो आर्केड सा, तो विषय 24 माणसांना ब्लेड। एक काम कर भावा, डुओ हो दे, मजा येईल। नाही मला पण तो विचार चालू आहे। नाही रे प्लेयर येत आहेत, प्लेयर येत आहेत, सो प्लेयर येऊ दे मग, कशाला उगा स्वतःची बोटं घालायची आपण। बॅड ॲक्शन भाई बोललो, यांचे 2 ते 3 स्कॉड असतात। मॅडमध्ये गेले रे दादा, आज 15-35 लाईक, उद्या परवा 1K पण होणार, आता 100%। अरे 1K होईल भाई, आपल्याला तिथपर्यंत थांबायचं नाही, आपले जरा थोडे मोठे विचार आहेत। सो आपण मेहनत करू, तुम्ही तुमचा प्रतिसाद प्रेम असंच राहू द्या भावांनो, बस। हे 26 हो गे रे पिरसे, स्टार्ट कर। ए काम कर चल, असं पण जास्त था संडास करायला असला जयेश प्रशांतने तुम्हाला जाम जरा थोडा चुरापाव केला, बाकी काय नाही। चिच्चा हमारे साथ धोका हुआ, क्या हुआ? ए एक सेकंड ना लुईस, आप बोलो, मैं तब तक इनको बोलता हूँ। ए ब्लेड एक काम कर भाई, डुओ शिफ्ट कर, डुओ लाव डुओ, कारण जरा प्लेयर थोडे स्प्लिट होते आता मजा येईल, कारण स्वतःच्या टीमसोबत यांचं कॉर्डिनेशन इतकं आहे ना। डुओ लाव डुओ 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 घे, डुओ घे पटकन घे, चल डुओ घे, ऑलला इन्व्हाइट टाक आणि मॅच चालू कर, ऑलला इन्व्हाइट टाक, ऑलला डुओ नको। एक सेकंड चल प्रशांत शेठ, क्या विषय? बिशा शर्मा गोलेबाज आदमी बाप बने बेटे है मेरे, आपको पता है? नहीं रे कुछ विषय नहीं, मुझे कुछ पता नहीं उसका। अरे डुओ नको लो, ए स्क्वाडला शिफ्ट कर, स्क्वाडला शिफ्ट कर, चल जाऊ दे। आपल्या भावाला डुओ नको तर काय बोलायचं आता, स्क्वाड हार्ड आहे। हां चल चालेल चालेल, चल घे चल घे, ए स्क्वाडला शिफ्ट कर, स्क्वाडला शिफ्ट कर आणि तोच राहू दे, चल
वाटला सर मॅप आपण लिविकला घेऊ, स्क्वाडलाच घेचल. लालबागचा राजा मेंबर फोर्थ, लालबागचा राजाचा विजय असो, जय श्री गणेश. आय एम द मेंबर ऑफ लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. इफ यू नीड ऑफ सम हेल्प सम सॉरी इफ यू नीड टू हेल्प फॉर सम पीपल सो चेक द चॅनल लालबागचा राजा YT. ओके दादा, 100% मी नक्की चेक करेल आपलं चॅनल. धन्यवाद स्ट्रीममध्ये आल्या, आपल्या स्ट्रीमला आल्याबद्दल. इथपर्यंत आलात तर लाईक करा. ए रेडी कर, चल रेडी कर, लाव चल लाव 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 लाव, टाईमपास हो गया रे, टाईमपास हो गया, चल लगा लगा लगा. ए पेन फिर से आया, चल कुछ विषय नाही, लगा लिविक स्टार्ट दे. अरे रे चॅट मैंने लेट पडी रे आपकी, उनका बेटा हुआ है मुझे भी आज ही पता लगा. हो भाई साहब, ओहो भाई 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 भाई, अरे कॉन्ग्रेचुलेशन यार विशाल भैया को, कल कॉल करेंगे उनको. चलो हम जिच्चा बने बैठे हैं, हमें पता तक नहीं. दादा खरं सांग, स्ट्रीम झालेलं झाले का तू श्रीमंत दादाचं स्ट्रीम बघणार ना? हा अरे नाही आपला हा पाटील भाऊ, श्रीमंत दादा स्ट्रीम माझी स्ट्रीम झाली ना तर मी त्यांच्या स्ट्रीमवर जातो, 5 ते 10 मिनटं थांबतो, चॅट करत नाही मी तिकडे, कधीच चॅट नाही करत, 5 ते 10 मिनटं थांबतो, बघतो मस्तपैकी लाईक वगैरे करायचा, पद्धतशीर 5 ते 10 मिनटं थांबायचं आणि मग निघून जायचं बस. कारण कसं माहिती का, सगळ्यात जास्त तर आवडतात आपल्या श्रीमान दादाच, पण आपले बाकीचे मित्र पण आहेत ना, सो सगळ्यांना थोडा थोडा 5-5, 10-10 मिनटं सगळ्यांना वेळ येतो रे मी. सो श्रीमान दादाच्या स्ट्रीमवर जास्त थांबायला भेटत नाही आपल्याला, ठीक आहे. सो दोस्तों आज के दिन का ये लास्ट का मॅच आहे, सो एन्जॉय करो और फुल तुडव्या तुडवी गेम प्ले दिखाओ अपना. आपले लास्ट मॅचचे विनर जरा बघूया किधर स्टँड हो रे फिलहाल. ओ भाई 7 नंबर, चला ठीक आहे. प्लेन पाथ, सेम प्लेन पाथ लागलाय, सेम सेम, कुछ भी चेंजेस नाही आहे प्लेन पाथ में. अरे लोईसचा उनको कल कॉल करेंगे, कॉन्फरन्स कॉल पे लेंगे, चलो कोई दिक्कत नाही. ओके मोबाईलला जरा मी याला टाकतो थांब, बॅटरी सेवरला, क्योंकि एकात ना चार्जिंगच नाही आहे. कल मैं पकड़ता हूँ उस गोलेबाज आदमी का. हाँ हाँ पकड़ लेना, मिले तो देखो भाई. हाँ बाबनो चला, एक इतना एक मोबाइल से चार्जिंग संपत, अरे एक मिनट थांब रे, मैं चार्जर घेऊन येतो पटकन. सॉरी दोस्तों कुछ देख ले मुझे जाना पड़ा था, क्योंकि चार्जिंग खत्म होने आ रही थी, तो भाई चार्जर भी जरूरी है. तो IDW रॉ भाई मॉन्स्टरच्या स्क्वाडने नादस करायला घेतलं रे लास्ट मॅचपासून, जरा जास्त मनावर घेतलं वाटतं त्यांनी. पोचिंग की भाई, वेल प्लेड. तर यहाँ पे मिस्टर स्पाइडी को रट्टा आए, ओपी हंटर को भी यहाँ पे रट्टा मारा, एक फाइटर अमोल वहाँ पे पानी सॉरी गिर के मरे. वाह भाई फाइटर अमोल यहाँ पे एकदम मतलब तुच्छ तरीके से मरे हुए हैं. कल मैं पकड़ता हूँ, ओके 12 बजे से पहले करना, उसके बाद कल मेरा स्टूडियो और क्लासेस है. ओके 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 ठीक है. सारा मेरी पार्टनरशिप है स्टूडियो में, फिर भी मैं फ़ोन नहीं चला सकता. अब भाई क्या ही बोले, आप एक नया प्लेयर यार, उसको भी ज़रा देखा जाएगा. आप मिस्टर का स्क्वाड मतलब भाई पूरी तरह से निस्तनाबूद हो चुका है. डायनामो भाई साहब, वेक्टर का कैरेक्टर. चला मॅड विंटरला बघूया इकडे, मॅडचा स्कॉर सध्या काय नाद करतो आहे, यांच्यासमोर ऑपॉर्च्युनिटी तर आहेत. यहाँ पे इनके लिए दिक्कत आहे, कोण पैदा करेगा, ब्लेड की टीम भाई, ब्लेड और जयेश की टीम. चलो देखते क्या होता है. जी टीम विन होईल त्या टीमला माझ्याकडून ना स्वीट स्वीट किस ना मेरे पोपो. भाई आपल्या पाटील साहेबांकडून
सर्वांना म्हणजे जी टीम विन होईल त्याच्याकडून एकदम स्वीट स्वीट गुळाच्या पलीकडे स्वीट पप्प्या डायरेक्ट चुम्मेश्वरी. तुम्ही चुम्मेश्वरी गेम प्ले दाखवा, तुम्हाला पप्प्या भेटतील पप्प्या डायरेक्ट पाटील साहेबांकडून. चला भावांकडे बघूया मॅडच्या समोर. इकडे जयेशचा स्क्वॉड सध्या असं मला काय वाटते थोडा होल्डवर खेळतो आहे. अमोल का वापे थोडा गेम प्ले दिनबदिन सुधारता जा रहा आहे. चला बघूया अमोल भाऊ 1v4 अपेक्षा आहे रे, तू काय करतोय काय आहे थोडा लो स्पीड के साथ खेळ रहा है, मजा नाही आ रहा रे. बीस्ट गेनी 2v4 ची सिच्युएशन, क्या बीस्ट गेनी यहाँ पे अमोल टेरेस पे आए और अमोल को सीधा टेरेस से ऊपर भेज देगा. भावा ते नूप पेनला बघना बघू ना, उसको भी देखा जाएगा रे, सबको देखा जाएगा. अपने इसमें सबको इज्जत है, चाहे वो नूब रहे या प्रो, सबको इज्जत है सबको. वो पोचिंग में फिलहाल सर्वाइव कर रहा है, उसके सामने तकरीबन 2 से 3 स्क्वाड है भाई. सो उसके तो तिरडी पड़ने वाले मुझे ऐसा लग रहा है, बट देखेंगे क्या होता है क्योंकि उसके सामने भाई एक नहीं 2 से 3 स्क्वाड है. बट चलो हमने बोला भाई उसकी तिरडी पड़ेगी और उसकी वहाँ पर तिरडी पड़ गई भाई. जुबान बोलते रहे जुबान, बोलो जुबा कैसे. चलो वहाँ पे डायनामो नॉक होते हुए भाई, चलो डायनामो की तरफ देखेंगे हम. मैड के स्क्वाड का यहाँ पे डायनामो गायब हो चुका है इस मैच से सीधा ही लॉबी में. हबी वी कम टू द लॉबी. तो मित्रों यहाँ पे सिचुएशन फिलहाल मैच की ये है कि फाइटर अमोल अभी तक लो एच पी सर्वाइव कर रहा है. तो माला वाटत नहीं इकड़े फाइटर अमोल भाऊ जास्त वेळ सर्वाइव करते असा थोड़ा अंदाज लग रहा है, बाकी बघूया. बाबा ते नूला पेनला बघना. ओके चल यहाँ पे मॅड का स्क्वॉड आता हुआ. नू पेनला 10 दिवस 10 दिवस नाही रे, दररोज होईल जर पचनक्रिया खराब झाली तर. अमोल यहाँ पे अपने आप को हिलअप करते हुए भाई, अमोल भाई फुल अभी खुद को प्रिपेयर कर रहे कि भाई अभी मैं 1v4 करूँगा, 1v4. वहाँ पे IW भाई नादस करायला घेतला रे यांनी. चलो क्लच गॉड का यहाँ पे एक बंदा नॉक है, देखते यहाँ पे क्या होता है. एक बंदा नॉक है तो चलो उनको रिवाइव तो मिल जाएगा. प्रशांत खुद 4 तारीख को अपना बस पहला डेब्यू शो बोल सकते हो, सब सही हो रहा है. मेरा फर्स्ट ओपन स्टेज है तो ऑडिटोरियम शो के. ओ भाई साहब कॉन्ग्रेचुलेशन लोहित चाचा, ऑल द बेस्ट उस शो के लिए. अरे साहिल वेलकम टू द स्ट्रीम ब्रो. वहाँ पे हैदरा ग्रेविया को रट्टाते हुए बट अमोल ने भी बात हमारे दिल पे ले ली और अमोल की तरफ से भी वहाँ पे एक बंदा नॉक हो चुका है. नॉक मतलब पूरी तरह से निस्तनाबूद बोल सकते हैं हम उसको, सिर्फ नॉक नहीं. मैड वाले यहाँ पे अपने टीममेट के खून का बदला खून से लेंगे या अपना उनको किल दे के लेंगे, देखना पड़ेगा. बट इनका भी एक बंदा नॉक था रे. चलो कुछ इतना विषय नहीं है, थोड़ा जोन देखेंगे. जोन मतलब अरे रे भाई चलो ये तो फुल सेफ है, इनके लिए अभी कोई चुनौती नहीं है. चलो मैं चला कल आता हूँ, अभी 11:30 कुछ काम है. ओके दिक्कत नहीं लो इसे जा आराम से, बाय बाय गुड नाइट. चलो यहाँ पे फिलहाल मैड की स्क्वाड है जो कि जयेश के लिए अभी दिक्कतें पैदा करने के लिए मतलब गंभीर है बोल सकते हो उसको. दोस्तों जयेश गंभीर तो भाई अमोल गंभीर है, इकड़े गौतम गंभीर. दादा गेम बैन झाल्यापासून ना गेम खूप लॅग होतो, तुझा पण होतो का सांग. अरे कसं माहिती आहे पाटील, गेम इतका लॅग होतो ना भाई, ॲक्च्युली लॅग होतो रे. त्यात अपडेट टाईम टू टाईम आहे बघ, टाईम टू टाईम अपडेट यायलाच पाहिजे, त्याशिवाय बग्स सॉल्व होत नाही भाई. आणि गेममध्ये आपले इतके बग्स येत ना की हिशोब नाही, अपडेट नाही काय नाही. आणि त्यांनी त्याचा ऑलरेडी इतका मोठा स्टोरेज करून ठेवला आहे की 128 GB मोबाईलमध्ये तो गेम ॲक्च्युली लॅग मारतो. हे वटाणे दे की वटाणे, हे वटाणे कल आम्ही व्हिडिओ डालेंगे. चला क्लच गॉडला बघूया इकडे. सध्या तरी भाई एकदम आरामात, काय इज्जत नाही रे. अरे भाई साहिल भाऊ इज्जत रे तेरे को, पार पाऊस इज्जतीचा पाऊस तुझ्या भावा. ठीक आहे अजून काय बाकी भावांना तुम्ही जेवले वगैरे काय ते सांगा. चला पटापट आणि 35 लाईक अजून केले नाहीत का रे तुम्ही, जरा बघू द्या मला. 35 लाईकवर थांबवलंय हे शोभता नाही रे तुमको, जरा लाईक बिक बढाव, सबस्क्राईबर बिस्क्राईबर बढाव जरा.
पाटील साहब जरा चॅनलची लिंक सगळीकडे शेअर होऊन जाऊ दे. आता किती किती सबस्क्राईबर आहेत? 767 आहेत. सो स्ट्रीम एंडा एंड होता होता अजून 3 वाढायलाच पाहिजेत. 770 ब्लेडला सांग बाबा विन हो. ए ब्लेड क्या हालचाल रे? ब्लेड को कब से देखा नाही हमने. ए ब्लेड गायब है रे. आई ग ए ब्लेड की तिरडी पड़ गई है. देखा ही नहीं रे मैंने ब्लेड को. आई ग इनका क्या विषय झालेत? काय झालेत? लाईक झालेत 35 पण आपले आता सबस्क्रायबरचं बोललो ना आपण. चलो लास्ट मॅच की टॉप 2 टीम्स यहाँ पे फाइट लेने के लिए फिर से हो चुके हैं दोस्तों तैयार. तो हम देखते हैं यहाँ पे कौन बाजी मारेगा इस बार. अरे रे चला थोड़ा जयेश त्यांच्या स्क्वाडचा पॉइंट ऑफ व्यू मॅच बघूया आपण ही. कारण भाई यांचा तर पॉइंट ऑफ व्यू बघितलं. भाई साहब यहाँ पे एक नॉक हो चुका है. हाइड्रा ग्रेविया यहाँ पे नॉक होते हुए. हाइड्रा ग्रेविया ओ भाई साहब. उसी के साथ यहाँ पे राज की तरफ से मॉन्स्टर पी भी मतलब अपना प्रशांत नॉक हो चुका है. तो यहाँ पे थोड़ी दिक्कत में आती हुई इनकी भी टीम. दोनों टीम का एक एक बंदा नॉक. एक टीम का तो पूरा आईजीएल गायब है. अभी देखेंगे क्या होता है यहाँ पे. शायद दोनों टीम में से दोनों प्लेयर को रिवाइव किया जाएगा क्योंकि भाई लास्ट जोन में अपनी आप मतलब पूरे के पूरे 4 बंदे अगर ले जाते हो तो आपके चांसेस वैसे भी जीतने के रहते हैं. यहाँ पे राज ने शायद से पुश कर दिया. तो राज को देखेंगे यहाँ पे. राज ने पुश कर दिया है शायद से. और यहाँ पे तिरडी पार गेम प्ले दिखाते हुए एक अच्छा कॉल था. राज आया और राज ने और एक नॉक किया. राज को भी यहाँ पे नॉक डालते हुए वेल प्लेड. चलो यहाँ पे इनकी टीम अमोल किधर गए रे भाई? चलो अमोल अभी तक जिंदा है. राज को यहाँ पे उन्होंने खो दिया है. देखेंगे क्या होता है यहाँ पे. ओ भाई साहब जयेश और अमोल के हाथ में अभी ये पूरा वन साइड मैच है. रिप रिप इन द ब्लेड साथी 2 मिनट्स मोहन मत कर. बराबर भाई शांत रहा शांत रहा. आप ब्लेड भावासाठी यहाँ पे डेविल आया है. डेविल ओ भाई साहब इतना तेज भागे कि मतलब डोले बाहर पड़े रहे. और इसी के साथ यहाँ पे डेविल नॉक हो चुके. प्लसबर यहाँ पे लास्ट मैच चलिए. प्लसबर यहाँ पे पीछे से अमोल आए और पिछले मैच का यहाँ पे बदला पूरा करते हुए मिस्टर जयेश की टीम. वेल प्लेड भाई. दोन माणसं घालवली पण मागच्या मॅचचा बदला भाई पूर्णपणे घेतला आहे. पूर्णपणे 2000 आता सर्कल आहे. 2000 सर्कल तर जाल तुम्ही. कोणता मोठा विषय नाही या 2000 सर्कल. बट तिकडे मॅटचा स्क्वॉड बघूया. हे बॅट प्रोफेसर अभि तक जिंदा आहे. इनको कसे इग्नोर कर सकते आपण. एक ही किल गप जातो का रे देव चमाट. गप जातो का रे देव चमाट. ए भावनो मैं क्या बोला. ये मैच एंड होने तक अपने सब्सक्राइबर 6766 अपना सॉरी 767 से 770 दिखने चाहिए रे. जास्त नाही आपण जास्त अपेक्षा ठेवत न रे. फक्त 3 सबस्क्राइबर वाढवा ही मॅच एंड होईपर्यंत ठीक आहे. कारण कसं आहे ओ 3 सबस्क्राइबर नाही पडेंगे ना तो आजचा दिन अधुरा अधुरा लगेगा रे. कसं आहे ते बघायला बरोबर नाही वाटत ना. लाईकचं तर ठीक आहे. लाईक थोडेफार कवर झालेत. कुछ विषय नाही लाईक का. 37 लाईक हो चुका आहे. ते 37 जरा किती 3 लाईक अजून वाढले तर 40 लाईक. बस आजच्या दिवसाचा आपण शेवटचा टार्गेट ठेवूया 40 लाईक. त्या 40 वरती भाई जेवढे लाईक येतील तेवढे येतील ठीक आहे. पण सबस्क्रायबर जरा अजून 3 वाढवायला पाहिजे तुम्ही. बघा 3 सबस्क्रायबर वाढवा. आपण तोपर्यंत मॅचमध्ये लक्ष देऊया. इकडे बॅट प्रोफेसर बॅटचा स्कॉड इकडे पूर्णपणे एक एक गाड्या घेऊन गाडी लेके फिर राय या घूम राय भाई. कुछ भी बोलो. देखे यहाँ पे किसकी तिरडी पड़ेगी. अभी बैड की स्क्वाड किसी और की तिरडी पाड़ती है या खुद की तिरडी पड़ेगी उनकी. बघूया इकडे काय रंपाट गेम प्ले दाखवत आहेत. पण त्याचसोबत तिकडे जयेश आणि अमोल दोघं एक एक गाडी घेऊन भाई. अरे रे यांचा स्क्वाड पण पूर्ण आहे रे. मी करतो ना बस का फ्रेंडला सेंड. लाईव्ह स्ट्रीम एंड होण्याच्या आधी 777 होतील सब्स. बघूया ना
बगू बगू कुछ विषय नहीं, ये आज की लास्ट रूम है, इसके बाद अपना मैं थोड़ा बहुत खेलूँगा टीडियम वीडियम अगर खेलने का मूड रहा तो, नहीं तो आज की स्ट्रीम एंड, क्योंकि अपना टाइम क्या रहता मालूम क्या, 9:15 से लेकर 11:30 तक। जयेश ने वहाँ पे, ओ भाई साहब जयेश दिक्कत में आ चुका है, चलो जयेश को देखेंगे क्या जयेश को रिवाइव मिला, शायद से मिल जाएगा ऐसा लग रहा है मुझे। अमोल आता हुआ जयेश की तरफ, अभी यहाँ पे जयेश की तिरड़ी पड़ चुकी है गाड़ी से उड़ी मार के, लाइव स्ट्रीम एंड होने से आधी 777 सब हो दे, बगूया अपन आता अपने मित्र कितनी सपोर्ट करते अपने ना। चलो यहाँ पे अमोल आते हुए इनको रिवाइव करने के लिए, भाई दगड़ाला कौन ठोकते रे गाड़ी यड़ा रे यड़ा। चलो कुछ विषय नहीं भाई, पूरा दिवस भर अभ्यास कर रहा था तो उससे उसका नज़र थोड़ा कमज़ोर हो गया शायद से, सो दैट्स वाई वो थोड़ा अभी पट्टी जोड़ेगा, बाद में आराम से जोन में जाएगा। 1000 का सर्कल 1 मिनट हाथा थे भाई, नहीं तो तुझे नंतर टिल्डी पड़ना शेट, इतका फिक्स है। आई एम जयला बो गया था अपना लेकरो जय, फिलहाल तो भाई फार्म के इधर से आराम से लूट करते करते निकल रहा है। चला पटापट लाइक कंप्लीट कर रहे, सब्सक्राइब पण कराच पण लाइक पण 3 उरले जातात ठीक आहे। एक वाढला चला फटाफट मित्रांनो फटाफट, क्योंकि अभी 1 सब्सक्राइबर बढ़ा है, 2 सब्सक्राइबर और 3 लाइक कमी है आपका, अपना आज का लास्ट टारगेट उतना ही रहेगा। इज्जत, अरे प्रशांत भाऊ इज्जतीचा पाऊस तुमच्यावर, इज्जत नाही इज्जतीचा पाऊस। लास्ट मॅचला तुम्ही त्यांना रटवला, या मॅचला त्याने तुम्हाला रटवला, इज्जतीचा पाऊस बोथ साईड, कारण भाई समोरच्या प्लेयर चांगले आहेत, तुम्ही त्यांचे 2 घेऊन गेले, त्याने त्यात उरलेल्या दोघांनी तुम्हाला 4 घेऊन गेले बट उरलेला क्लच गॉडने मारला असते त्याला, पण त्यांनी थोडं एक्स्ट्रा 0.5 किलो डोका जास्त लावला। अजून एक रूम लाव चिनू अँकर ब्रो, और एक रूम नाही होगा रे, अजून एक रूम नाही लावू शकत कारण भाई मला घरातून हकलपट्टी करण्यात येईल। वहा पे ऑगी बी गाडी से उतर चुका आहे, म्हणजे फुकट किल देण्याचे एकदम फुकट हे ते पर्याय। चला एक कदाचित इकडे बॅडची टीम समोरच्या टीमवर पुश करण्याच्या ह्याच्यात आहे, उद्या खेळू आता। हो 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 प्रशांत, शेवटची मॅच ऑलरेडी आपली, कुछ विषय नाही आहे, चल भाऊ येऊ का, अरे हो ना ब्लेड चालेल चालेल, कुछ विषय नाही भावांनो। धन्यवाद अरुण पाटील, हाय दादा, हाय दादा वेलकम टू द स्ट्रीम, तुमचं स्वागत आहे आपल्या स्ट्रीमवर। चला इकडे जयेश त्याने पण थोडी गाडी बिडी काढले, फुल रिव्ह झाल्यात आता, विषय इतकाच आहे की त्या विषय आता हाय बॅड पुश कॉल आता यांच्यावर पुश करतील, जसं मी तुम्हाला बोललो दादूसने एकाला रटवला आहे बॅड प्रोफेसर की तरफ से, वहाँ पे ओपी बॉब का भी नॉक निकाल दिया गया है, यहाँ पे उनके बॉब के स्कोर से सिर्फ लास्ट के 2 बंदे बच चुके हैं तो उनकी भी तिड़ी जल्दी पड़ेगी। अरे दादा पाटिल, अच्छा 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 अच्छा, अरे अरे पाटिल अल्टरनेट आईडी से आपका फिर से स्वागत है पाटिल। चलो यहाँ पे जैसे कि हमने कहा ब्लैक का इट्स निकू, चलो इट्स निकू, यहाँ पे इनका लास्ट मैन स्टैंडिंग। ओ भाई साहब यहाँ पे AMR चलाने की कोशिश रहेगी बैड दादू उसकी तरफ से, वहाँ पे ख़त्म भाई वन साइड। हाँ मग काय वाटेल अरे इज्जत दे रहे, इज्जत दे अपने बंदे, अपने भाई को इज्जत दे रहे, ऐसा नहीं करने का रे। रोशन आने अजून एक रूम लाव, अरे दादा जर अजून एक रूम लावली ना तर मला भाई घराच्या बाहेर हकलपट्टी करण्यात येईल कारण ऑलरेडी आपण विषय असा आहे की जोरात बोंबा मारायला लागतात आपल्याला, सो त्याच्यामुळे आपण बोलू नाही शकत रे, ठीक आहे समजून घ्या तुम्ही। बाकी उद्या 9:15 परत हजेरी लावा, आपण उद्या खेळूया आता डायरेक्ट ठीक आहे। अरे खरी गोष्ट आहे भावांनो, तुम्हाला माहीत नाही या गोष्टी भाई, मला माहीत आहेत म्हणजे मी एकाच दिवस अर्धा एक तास स्ट्रीम लेट केली ना तर इतक्या शिव्या पडतात ना मला की भाई तुम्हाला काय सांगू, विचार करून भाई डोक्याचा पार येतो। अरे जयच्या बुडा तिकडे गोळी मारली, पप्पी गोळी आ पप्पी गोळी, पण काय फायदा नाही कारण जय तिकडे आ भाई साहेब ह्या पे दादूस को भी थोडा रटा येतं रे इसने। ओ भाई साहेब चलो इट्स निकू, यहाँ पे 1 HP, ये बातें बताने नहीं जाते। अरे कुछ विषय नाही रे आपने बंदे काय, आता तुमच्यापासून तरी काय आला पैसा, ज्या गोष्टी खऱ्या आहेत तर भाई त्या खऱ्या गोष्टी आहेत, कशा खोटा बोलून काय भेटणार आहे। चला इट्स निकूला पण लॉबीमध्ये पाठवलं आहे, भेटूया इट्स निकू उद्या म्हणून।
बाकी अभी विषय ऐसा है कि मैड और बैड की स्क्वाड में यहाँ पे फाइट होगी, बट वहाँ पे जयेश का स्क्वाड भी अभी तक गया। मैड विंटर की तरफ से वहाँ पे दादूस को दे दिया गया है एक प्यारा सा नॉक, उसी के साथ वहाँ पे प्रोफेसर की तरफ से विंटर को दे दिया गया है एक अच्छा खासा नॉक। देखेंगे प्रोफेसर क्या वहाँ पे एक्शन के फायर से बच पाते या नहीं। डायलॉग है रे, अरे पता है रे भाई, पता है मुझे। चलो यहाँ पे शायद से प्रोफेसर की 3D पढ़ने वाली, प्रोफेसर यहाँ पे मरेगा। प्रोफेसर मरा रे, बैड एक्शन ने एक अच्छा हार्ड वाला स्प्रे दिया और यहाँ पे क्या जय प्रोफेसर को बचाएगा। ओ भाई साहब, जय की भी 3D पड़ी थी। चलो यहाँ पे जय भी मतलब एक 1 HP बच गया था रे, जय भी मार देता उसको। अभी गाड़ी फूटी तो भाई इसकी 3D पड़ेगी। भाई मी पण सेम टाइम जास्ती झाला की मम्मी ऑन फायर ओनली शिवाय। अरे खरी गोष्ट रे भाई, हे मतलब कास्टिंग बिस्टिंगसाठी ना एक ॲक्च्युअल ना सेपरेट रूम पाहिजे रे। सेपरेट म्हणजे भाई डायरेक्ट घराच्या वेगळीच, घरात एक सेपरेट रूम असून फायदा नाही त्याला। जाम तुडवातुडवी होती घरात, इतक्या शिवा बी ऐकायला भेटतात ना भाई, काय सांगून अर्थ नाही आहे। सो मित्रांनो, इकडे आता सिच्युएशन अशी आहे की जयकडे चान्स आहे की ॲक्शनला रट्टवावं, बट ॲक्शनला रट्टवणार नाही तो, कारण गाडी चला, पहिले गाडीला फोन घ्यायचा, नुसता त्रास कधीपासून। अरे रे जाम टाइमपास, टाइमपास नाही। चला जयेशकडे एकदा बघूया, जय सध्या फेस रिव्हील कधी आहे। अरे भाई फेस रिव्हीलचा लांब लांबपर्यंत काहीच विचार नाही आहे, ठीक आहे। फेस रिव्हीलचा लांब लांबपर्यंत कुछ विषय नाही आहे भाई, आपण करूया असं असं नाही की नाही करायचं आहे, करूया, बट जरा खूप टाईम आहे त्याला, खूप म्हणजे खूप भाई। जब तक मॉनिटायझेशन नाही होता तब तक तो भाई फेस रिव्ह्यू नाही होगा, ठीक आहे। आणि फेस रिव्ह्यू अंदाज सांगितलं ना भाई, मॉनिटायझेशन होऊ दे चॅनल मगर डायरेक्ट, त्याला आता किती टाईम लागू दे, ठीक आहे, किती म्हणजे किती। सो ह्या पे फायटर अमोल और जयेश अपनी दूषित बोट लेके आ चुके दुसरे तट पर, हे पण दोघं उरलेत रे। चला अभी विषय क्या होगा मालूम है क्या इनका, प्रोपे उधर जिंदा है और प्रोपे इनको खाएगा, वरना जयेश और अमोल प्रोफेसर को खाएंगे। अजून एक होणार आहे का, नाही रे गौरव ही शेवटची होती भाऊ। एक टाइम तुम्हाला मी सांगून फिक्स टाइम सांगून ठेवतो की आपलं टाइम कसं आहे माहिती आहे का, 9:15 to 12 पकडून चला, म्हणजे ही शेवटची मॅच 11:30 ॲक्च्युली पकडून चला, 11:30 11:30 असं जी मॅच चालू असेल ती 12:15 जाईल ती जाईल, कुछ विषय नाही उसका, ठीक आहे। हां आणि गौरव भाऊ, ज्यांना जे जे स्क्वाडमध्ये येतात त्यांना एक आपली चॅनलची लिंक शेअर करण्याचे थोडे कष्ट घ्या, क्युकि सब्स थोडे बढणे दो रे। मग दादा एक जाता जाता अजून एक सॉन्ग परत प्लीज। अरे भाऊ आपला आवाज इतका चांगला नाही रे, खरंच सांगतो भाई चांगला असताना चांगला शिवान दादा सगळ्यांनी नाद केला असतं रे। और उसके साथ यहाँ पे प्रोफेसर की 3D पड़ी है। एक्शन ने प्रोफेसर को यहाँ पे मतलब थोड़ा गोली का धोखा दे दिया, गोली का धोखा, और ये प्रोफेसर को तुड़वाया। अरे रे 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 रे, हाँ कुछ फायर करते हो बो, वाह भाई, अरे तो समर है रे तो। अलग ही नशे यार जय के, पण तूच पण तुझा मन बोलतो मी। ओके ओके थांबा एक सेकंड, अगा पाटील नल्ला सोड रे बिचारा त्याचा काय आणि तुझा काय चालू आहे। अरे कुछ विषय नाही रे, कुछ विषय नाही। चल बॅड रेंजर यहाँ पे थोडा दिक्कत में आएंगे भाई। चलो बॅड रेंजर ने, ओ भाई साहब सीधी बात नो बकवास, 2v2 की फाइट है। चलो 2v2 फाइटर अमोल और जयेश, यहाँ पे आई एम जय और बैड रेंजर। तो दोस्तों आपको क्या लगता है यहाँ पे कौन सी टीम विन होने वाली है, जयेश या जय, रेंजर या अमोल? चलो फटाफट से बताओ, चला पटापट पटापट सांगा पटापट, डोंट योर टाइम वेस्ट, माझा पण टाइम वेस्ट नका करू, तुमचा पण टाइम वेस्ट। बी 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 ए बी सी डी नेट, बॅड जिंकेल, बॅड बघूया आपण। बॅडचे स्वतः IGL आपल्या चॅटमध्ये आले आहेत, ए प्रोप्या तेरे साथ गेम हुआ रे, तो ॲक्च्युली ना उसने कॅम्पिंग की थी। चल आता बघूया कोण कोणाला
स्वीट स्वीट किस पाटलांकडून पप्पा भेटणार भावांनो, चांगला खेळा, ऑल द बेस्ट बोट टीम पाटील की तरफ से आपको स्वीट स्वीट पप्पी मिलने वाली है। हे अरे 600 थांबा जरा एक सेकेंड, 767 का टारगेट कंप्लीट नहीं किया रहा आप लोगों ने अब तक, कैसा अरे कैसा होगा ऐसा, स्ट्रीम स्नाइप करते हुए का प्रोपू, अरे नहीं रे बाबा तो मेला नहीं पटकन आला लगे, वो स्ट्रीम स्नाइप नहीं करता भाई, लेजिट प्लेयर है भाई जयेश नेट प्रो। चलो अभी देखते हैं यहाँ पे इस मैच के लास्ट के कुछ चंद लम्हे बच चुके हैं दोस्तों, हम उस पर अभी गौर करेंगे। जयेश अभी यहाँ पे अपने डीपी निकालेगा और एक एक की तिरड़ी पाड़ने की कोशिश करेगा, बट वहाँ पे अगर जय ने भी अपनी ही डीपी निकाली उधर 3 से 4 स्क्वाड आनते हो शेट। अरे प्रशांत भाऊ इज्जतीचा धबधबा डायरेक्ट तुमच्यावर, आणा आणा फुल फुल आडा होऊन जाऊ दे, पेडवाले पण सांग, नाही नाही पेडवाले पण चालू करू ना आपण, मी उद्या आता उद्या तारीख काय ॲक्च्युली उद्या वार काय गुरुवार आहे ना, गुरुवार ओके चल ठीक आहे आपण पेडचा उद्या विचार करतो मी कन्फर्म। जयेश इकडे तिरडी पडता पडता वाचले, त्याच्या फुफ्फुसांना गोळ्या लागून डायरेक्ट त्याचा हृदय तोंडात म्हणजे घशात येऊन राहिलेलं, पण थोडं आता जयेश त्याची किडनी काढेल इतकं कन्फर्म आहे, फक्त भाई स्पॉट करायची गरज असते त्याला, दोघा म्हणजे बोथ साईड आता इक्वलिटी आहे का, जयेश दाखव मग काय दाखवते हां जयेशला दाखवते ना, जयेश उसका डोका फोडेगा रे अभी, मुझे ऐसा लग रहा है दोस्तों, आपको क्या लग रहा है, जयेश या जय, जयेश या जय, कौन विन होगा ये मैच, कौन सी स्क्वाड विन करेगी, एक टीम आउट ऑफ जोन है, ओ भाई साहब आउट ऑफ जोन मतलब ये टीम थोड़ी दिक्कत में आएगी, रेंजर दोघांना एक गोष्ट चांगले पेडवाल्याचे पैसे कसे भेटत जिंकलो तर, अरे परत पेडवाले येतील, अच्छा अरे कसं असतं माहिती आहे ब्लेड, तुम्ही मला जे एंट्री फी पेच करता म्हणजे पे करता ह्यांनी गुगल पे फोनपे पेटीएम थ्रू, मग कोणती टीम विन होते त्याला मी त्याच थ्रू रिटर्न करतो, फ्री बोलला की जीवावर आल्यासारखं असतात। ओके 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 बघू बघू जयच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मॅच बघूया, चला आता चला यांनी तर सध्या भाई मनावर घेतलं की पहिले आपण झोन घेऊया त्याच्यानंतर जयेश आणि अमोलला घेऊया, बघूया इकडं थोडा विषय गडबड होता ना दिसतो असं मला वाटतंय, चला झोनमध्ये दोन्ही टीमा आहेत आणि आत्ता मजा जास्त येईल, अजून एक झोन लागायला पाहिजे रे, और एक झोन दोस्तो, और यहाँ पे एक टीम की तिरडी पडणे के लिए एकदम बहुत अच्छा माहौल बन जाएगा, काय चालू काय भाई ग्रोजा आई ग, याचा रिकॉईल हे करता करता भाई म्हणजे सेन्सिस कंट्रोल करता करता अर्धी मॅच निघून जात रे माझे, सुबोध काकरा हाय भावांनो पट्टे अजून एक सबस्क्राइबर वाढवा, क्योंकि विषय ये है कि एक सब्सक्राइबर के लिए हम रुके अब तक, 770 कर दो यार फटाफट से, काम 25 गेम प्ले भाई तोच विषय सब्सक्राइब करा प्लीज, जयेश बघूया बघूया आता कोण मारतो, जयेश या जय कौन सा प्लेयर चिकन डिनर निकालता है यहाँ पे, देखेंगे यहाँ पे क्या होता है, जयेश या जय, जयेश या जय, अमोल ने भी यहाँ पे थोड़ा गाड़ी साइड में लगा दिया है और अभी तिरडी वाला गेम प्ले देखने को मिलेगा हमें, टीम जयेश जिंकेल बघूया बघूया कोणती टीम जिंकते आता, टीम जयेश या टीम जय, शेवटचे दोन स्क्वॉड दोन्ही स्क्वॉडमध्ये दोन दोन माणसं, सो दोन्ही बाजूला इक्वॅलिटी एकदम म्हणजे इक्वल फाईट होईल, भाई मी नूब करून माझी पण स्ट्रीम स्नाईप आणि हॅक कधी लावणार नाही आहे, नाही वो तो प्रोफेसर हेरे लिजिट गेम प्ले दिखाने का, और ये जयेश की तिरडी पडते पडते फिर से बची, आई ग अवघड हुआ रे, जय मारणार चिकन, बघू आता जय या जयेश, जय या जयेश, जय या जयेश, टीम जयेश गेमा, अरे ओ गिमा विमा का घिमा कप का हो चुका है रे मेरे भाई, टीम जयेश ओनली, बघूया बघूया 52 जयेश या जय, जयेश या जय, पटापट 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 हो जा चॅट, जयेश या जय, तुम्हाला कोण वाटतो, आणि इकडे थोडा ध्यान आई ग, ए विषय गंभीर हुआ रे, ए जय के हक में झोन ही नाही आहे, आई ग ए भाई ए ए ए ए थांब रे, ये गूगल का क्या सीन है भाई, अचानक से ओपन हो गया,
ये थोड़ा सॉरी यार, ये बीच में जो भी कुछ हुआ उसके लिए। यांचा जोन नाही रे यांच्या बाजूला। लिविक लाव सुबोध भाऊ, संपले संपले मॅच, संपले आजच्या, डायरेक्ट आता उद्या, उद्या 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 डायरेक्ट डायरेक्ट उद्या बघूया कोण मला स्वीट स्वीट किस जय जय नाही बॅड एक्स लेकर। ओ भाई साहब कडा कडा बघूया इकडे। ना अजून नाव पडलं नाही ना रे प्रोब्या, वही तो विषय। चलिए अभी जोन में आ चुके शायद से, इनको पीछे से वार होगा रे, इनके ऊपर पीछे से वार होगा मुझे ऐसा लग रहा है, थोड़ा बहुत अंदाज आ रहा है। ओके 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 सुमित भाऊ, चला प्रशांत कडून जयला सपोर्ट येतोय, ब्लेड कडून जयेशला सपोर्ट येतोय, सो बघूया इकडे जयेश या जय। जोन थोड़ा मैटर नहीं रे, चला दोनों बाजूला जोन इक्वलिटी है। अमोल भाऊ लवकर लवकर मैच संपवा। अरे अमोल कभी गेला रे? अरे हो सॉरी 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 अमोल, हाय सॉरी हाँ सॉरी ब्लेड ब्लेड सॉरी भाई, माझा लक्ष नव्हता अमोल कडे। यांना ना जोन का डिसएडवांटेज भेटेल। आई ग गेला 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 अरुण पटेल, मला कोण मला कोण पण जय को यहाँ पे स्पॉट कर लिया जाएगा जय को। और भाई यहाँ पे जयेश के फेवर में जोन जाता हुआ दोस्तों, अमोल और जयेश दोनों हाफ हाफ मतलब 50% डैमेज है। अगर गाड़ी लेके पुश करते हैं तो भाई पहले तो ये जोन जाएंगे, वो इनके लिए अच्छा चांस रहेगा। जयेश ब्रो भाई जय और जयेश यहाँ पे लंबी फाइट चलती हुई दोनों दोनों, बट इनके लिए एक डिसएडवांटेज है कि भाई इनके फेवर में जोन नहीं है और जयेश के फेवर में जोन है। जयेश और अमोल के फेवर में यहाँ पे जोन जाता हुआ दोस्तों, अगर और एक जोन लगता है तो शायद से दिक्कत पैदा हो जाएगी। और उसके साथ वहाँ पे रेंजर नॉक हो चुके हैं, अगर यहाँ पे चलो जोन कुछ भी करने की ज़रूरत नहीं मेरे ख्याल से, बाकी का काम अभी जोन कर देगा। जयेश और अमोल भाई यहाँ पे वेल प्लेड विद द फेवर ऑफ जोन। चलो जोन का तो आना बाकी था बट उसके पहले ही जयेश ने उसका काम 25 कर दिया है। काम यहाँ पे थरथरित गेम प्ले दिखाते हुए जय आते ही चिकन निकालते हुए 8 किल सकट, वो भी वेल प्लेड जय। ट्राई ट्राई भाई डोंट क्राई, चलो कुछ विषय नहीं, तीन तीन म्हणजे किल या साईडला पण मजबूत होते रे। #1 आणि #2 टीमचे दोन्ही बस साईडचे किल चांगले आहेत। टीम जयेश नाच किया वही वही नाच किया रे। आणि ते ॲक्च्युली टीम बॅड का पॅनिक झाले असं माहिती आहे का जय, त्यांना जोन नव्हता बट कुछ विषय रे। आपने जयेशने भी दीपिका वो एकदम पप्पीवाला रंपाट स्प्रे दिखा तो थोडा वर तो भाई इज्जती का पाऊस बनता आहे रे। पप्पी संघटनेचे अध्यक्ष आहेत स्वतः जयेश जी, ठीक आहे। स्वभावांनो सर्वांचं आपण मनापासून धन्यवाद करूया, तुम्ही एक सबस्क्राईबर अजून वाढवला नाही आहे तो ठीक आहे, तो एक सबस्क्राईबर वाढवला असतात भाई जरा इज्जत दिली असती सगळ्यांना। जयेश आणि अमोलला स्वीट स्वीट किस ना मेरी जान। अरे तो जयेश पण पप्प्या देत फिरतो, तू पण त्याला पप्पी दे भाई, तुम्ही एका कोपऱ्यात बसा आणि पप्पी वाटप चालू करा बाकी काय नाही। चला एखाद स्टेडियम खेळतो पण एखाद सबस्क्राईब झाला वगैरे तर चांगली गोष्ट आहे। दोन लाईक अजून कंप्लीट करायचे होते बट ते पण झाले नाही आहेत, कुछ विषय नाही। चलो यहाँ पे थोडा देखा जाएगा, थँक्स फॉर दिस स्ट्रीम। अरे भाई कुछ विषय नाही रे मेन भाई, ऑगी वगैरे ठीक आहे। चल स्टेडियम रूम खेळू का? नाही रे थांब, कितने बजे अभी तक, थांब थांब एक सेकंड है, एक सेकंड एक सेकंड। अरे मैंने इधर का विषय बंद किया रे। ए भाई इकड़े ये रे भाई, इकड़े 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 एट वेट। नहीं रे जास्त वेळ नहीं, मैं आता निघतो एकाच गेम फक्त, थांब रे इनका इनका वॉइस बढ़ाता हूँ, रुक इनका वॉइस बढ़ाता हूँ क्योंकि इनका वॉइस थोड़ा लाडू। लाइक शेयर सब्सक्राइब।
हाँ भाई भाई, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अरे भाई एंडला आवाज आला रे राजभाऊ, आवाज नाही आला हो तुमचा, एक किसी का आवाज नाही आया रे। चलो बाय बाय, गुड नाईट पब्लिकला बोलूया, नको नको नको, निघतोय मी निघतोय। चला भावांना धन्यवाद, उद्या भेटूया ठीक 7-9 वाजता। आज थोडा प्रेम कमी दिसलं तुमचं, बट कुछ विषय नाही, कल थोडा ज्यादा बरसाना। ओके अरे जयेश भाई, तुम्ही इतका बोमा मारल्या, बट इकडे बंद म्हणजे माझ्या आतून सगळं बंद केलेलं रे मी टीममेटचं, मी आणि जयेश किसिंग करतो। वाटा वाटा पप्पी सगळ्यांना घ्या 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 घ्या, एक इकडे पप्प्या वाटप चालू करा तुम्ही, ठीक आहे पप्प्या वाटप चालू करा, पप्प्या वाटप। रुक चल मी एक तब तक एक टी डी एम खेलता हूँ, चल ब्लेड आया है तो वैसे उसके साथ एक टी डी एम खेल लेंगे। चलो अरे भाई एक है आई ग इनसफिशियंट मेरिट, वाह भाई छोटा प्रोफेसर। अरे भाई 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 भाई, भाई, भाई। प्रोप्या कड़क रे पोप्या, तू भी आके नाच किया रे एंड में, जयेशला फुल किसिंग आई ग। ए माझ्या स्ट्रीमवर रोमॅन्स नका करू रे, ऐसा रोमॅन्स मत करू रे भाई लोक। चला 770 सबस्क्रायबर आपले जे काही एक स्मॉलसं टार्गेट होतं ते कम्प्लीट झालं आहे विथ द हेल्प ऑफ छोटे प्रोफेसर। आणि अजून एक लाईक कम अजून एक लाईक राहिला आहे का, 40 लाईक करा आपण जायला मोकळे होतो, समजे अमल भाऊ नाद नाद किया रे सबने, नाद किया मस्त केले, बट पट्या आपले को गेम प्ले पट्या, गुलाब जामूनच्या पाकात ओट बुडवून पप्पी एकदम कडक रे कडक होता कडक एकदम, थँक्यू थँक्यू। थोडक्यात विषय अडकला रे, हे आईची कटकट, दादा मला ब्लेडच्या याच्यातून मला ॲड कर ना, टेनिस गाणे ॲड कर, हरामे तारीफ तो नाही होगी, मी माझ्याकडून उष्टा गुलाबजाम द्या दादा, काय द्यायचं ते द्या, इसके आईची कटकट रे, हे जरा जास्तच उड्या मार रहा। चलो जस्ट सेकंड, ए भाई जे आता तुम्ही बघितलं ना ते जास्त हे होतं है ग, तडातड मारला रे मुझे, उद्या वायफाय येतो आपला मग आपला पण नाच ना। अरे प्रोप्या एक नंबर, प्रपू इज्जत रे प्रोप्या, एकदा असं वायफाय येऊ दे रे, आपल्याला जे म्हणजे ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या सगळ्या नेटवर्कमुळे अडतात ॲक्च्युली, आपल्या गेम पे ध्यान नाही या मेरा। आई ग हा मेरा भाई यार आहे, नाच करूंगा, प्रपू इज्जतच देत नाही। अरे प्रपू इज्जत देतो रे, रुक ना इज्जत देगा ना, रुक ना जरा, मस्त खेळला फुल प्रोफेसर तसा प्रॉम, हा भाई देख भाई इज्जत इज्जत अल्ट्रा प्रो मॅच मिळेल तुझे, चल रे आई ग चल रे चल रे भाई, मला पण हाकलला त्यांनी 5 किल, तू पण स्वीट स्वीट किसिंग नको रे भाई, मला नाही करायचं 5 किल, मी एक्झिट मारतो एक्झिट मारतो एक्झिट एक्झिट मारतोच भाई मी, समज आता 4 किल झाले की एक्झिटच मारेल आई ग, यांचा जरा डिवाइस चांगला आहे का रे, माझा डिवाइस थोडा लॅग मारतो आणि यांचे डिवाइस भाई जरा सटासट सटा आहे बघ, हाई हे भाई थोडी तरी इज्जत द्या रे, हे ऐसा मत करू रे, एक सेकंड एक सेकंड एक सेकंड आई ग, हे लॅग काय हो रे, हे लॅग हे लॅग वाय, प्लेअर मरून गेल्यानंतर पण मला दिसतोय, येतं भाई मला रटवतो स्टार्टिंगपासून, चला एक्झिट मारतो बस झालं, मी पण सपोर्टिव्ह प्लेअर आहे टीम जयेशचा,
नको नको किसिंग वापस भाई तुला ठेवते फक्त इज्जत इज्जत मेन मॅटर करते रे. 40 लाईक केले भाई, 1 लाईक अभी भी बचा आहे. ठीक आहे, अभी भी बचा आहे. उद्या करची वाय पाय बसला की मग मजा. हां ते झालंच कृपया वही तो विषय मेन आहे रे. 1 लाईक अभी भी बाकी आहे दोस्तों. किसकी राह देख रहे हो मुझे बता ना जरा. जयेश हाय का गायब झाला रे, त्याचे ॲक्च्युअली पेपर आहेत भाई, तरी तो ॲट द एंड आला. आधी त्याने वॉचिंग दिली, नंतर एक मॅच खेळून गेला. इज्जत आहे जयेशला पण भाई. भाई चला इकडं काय उरलं आहे का? ए नाही दाखवणे का रे, हे बहुत सस्ती चीज आहे. बस आता झोप ना. तेच 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 स्टिवेंट करतो आहे आता. चला भावांनो शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. चला काळजी घ्या. चल उद्या येतो नावाने वर्ड्स घेऊया.